ओके तर वर्कशॉपचं रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे आणि हे रेकॉर्डिंग तुम्हाला ग्रुपवरती शेअर केलं जाईल. ज्यांना काही नेटवर्कचे इश्यू आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्यासाठी हा वर्कशॉप पुन्हा पाहता यावा या उद्देशाने आपण रेकॉर्डिंग करत आहोत. आणि नवीन जे लोक जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन. आजचा जो वर्कशॉप आहे तो अतिशय उत्कृष्ट आणि चांगला होणार आहे, ज्यातून तुम्हाला नवीन माहिती जी आहे पुष्प औषधी बद्दलची, की नेमकं ह्या काय असतात आणि या कशा वापरल्या जातात, याचे उपयोग काय आहेत, याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हा वर्कशॉप कसा असेल, त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. फेस दिसतच नाही, ओके. ज्यांना दिसत नसेल कृपया तुम्ही लॉगआउट करून पुन्हा लॉग इन करा, रिलॉग इन करा किंवा रिजॉईन करा. नेटवर्कचा इश्यू असू शकतो तुमच्या साईडनी, माझ्या साईडनी नेटवर्क चांगलं आहे कारण सगळ्यांना दिसत आहे, मॅक्सिमम लोकांना जो वर्कशॉप आहे तो व्यवस्थित दिसत आहे, तर कृपया लॉग इन रिलॉग इन करा. तर हा जो वर्कशॉप आहे याच्यामध्ये काही ऑप्शन्स मी तुम्हाला दाखवून किंवा सांगू इच्छितो. त्यामध्ये एक पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे चॅटबॉक्सचा ऑप्शन आहे. तर चॅट नावाचा एक ऑप्शन आहे झूम मध्ये तुमच्या, तर त्या चॅटवरती तुम्ही मला रिस्पॉन्सेस जसे पाठवले असत तसे पाठवत जा. जे काही रिस्पॉन्सेस आहेत त्यामुळे हा वर्कशॉप जो आहे तो आपण इंटरॅक्टिव्ह ठेवूयात. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या या झूमचं जे ऍप आहे त्यावरती क्यू अँड ए नावाचा एक सेशन आहे, ऑप्शन आहे. त्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला क्वेश्चन्स त्याच्यावरती विचारता येईल. तर कृपया करून क्वेश्चन जे आहेत ते तुमचे क्यू अँड ए सेक्शन्स मध्ये विचारा, जेणेकरून आपण सर्व क्वेश्चन्स या वर्कशॉपच्या शेवटी जो काही 30 मिनिटाचा वेळ आहे त्यामध्ये आपण हे क्वेश्चन्स तुमचे घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला तुमचे सर्व क्वेश्चन्स असतील ते बिंदास्तपणे तुम्ही विचारू शकता आणि त्याचे उत्तर मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न करेल. आणि ते सर्व प्रश्न आपण वर्कशॉपच्या शेवटी जे आहे 30 मिनिटाचा वेळ आहे आपण तर त्या वेळेमध्ये आपण घेणार आहोत, ठीक आहे. आणि कृपया तुमच्या जे काही क्वेश्चन्स असतील ते क्यू एन ए मध्ये टाका, चॅट मध्ये टाकू नका, म्हणजे ते काही मिस होणार नाहीत. आणि मी जो आहे सध्या तर पुणे इथून होस्ट करत आहे आणि पुणे या जिल्ह्यातून, आणि मी उत्सुक आहे की नेमके तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या सिटी मधून आहात, कुठून तुम्ही हा वर्कशॉप जॉईन केलेला आहे. आपण जेव्हा एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो त्यावेळेस आपण विचारतो की आपण कुठल्या गावचे आहात, तशाच प्रकारे तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता की तुम्ही नेमके कुठून जॉईन झालेले आहात. आपला हा जो वर्कशॉप आहे हा मराठी लोकांसाठी आपण होस्ट केलेला आहे, मराठीमध्ये आहे, त्यामुळे बरेचसे लोक जे आहेत ते महाराष्ट्रीयन असतील. अरे वा, आपल्याकडे काही लोक ठाणे, नागपूर, मुंबई आहे, पुणे आहेत, इथून आलेले आहेत. काही जण गुजरात मधून पण आहेत, गुजरात वडोदरा मधून पण आहेत. तुमचं धन्यवाद जॉईन झाल्याबद्दल. आणि ओके, काही जण सध्या पुण्यामध्ये आहेत, ओके. काही सौदी मधून आहेत, ओके. नाशिकहून काही जण जॉईन झालेले आहेत. सर्वांचं धन्यवाद. पिंपरी मधून आहेत, मी पुण्यामध्येच रावेत हा जो एरिया आहे तिथे राहतो आणि तिथून हा वर्कशॉप होस्ट करत असतो. तर बरेचसे लोक पुण्यामधून असतील, सर्वांचं स्वागत आहे. निगडी पुणे, ओके, चला धन्यवाद. आणि असंच हा जो वर्कशॉप आहे तो इंटरॅक्टिव्ह ठेवा. तुमचे क्वेश्चन्स असतील सगळे आपण घेणार आहोत, त्याबद्दल चिंता नसावी. आणि आपण ह्या वर्कशॉपला स्टार्ट करूयात. धन्यवाद सर्वांचे, सर्वांचं थँक्यू तुम्ही रिस्पॉन्स किंवा तुम्ही कुठून आहात हे कळवल्याबद्दल. ओके, काही जण कर्नाटकामधून पण आहेत आपल्याकडे, ओके. थँक्यू, थँक्यू लक्ष्मी मॅम, ओके. तर लवकरच आपण ह्या वर्कशॉपला स्टार्ट करणार आहोत, माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येत असेलच. तर आजच्या वर्कशॉपला आपण डायरेक्टली जाण्याआधी आपण एक गोष्ट आपण आधी डिस्कस करणार आहोत आणि ती गोष्ट आहे होम रेमेडीज किंवा किचन रेमेडीज असं आपण म्हणतो. तर ह्या होम रेमेडीज किंवा किचन रेमेडीज नेमकं काय असतं हे तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता की नेमक्या कोणत्या किचन रेमेडीज तुम्हाला माहिती आहेत किंवा त्याबद्दल तुम्ही अवेअर आहात. तर बेसिकली तुम्हाला काही एक्झाम्पल तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता. माझ्याकडूनही काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला शेअर करू इच्छितो की जे काही होम रेमेडीज आहेत त्या होम रेमेडीज बेसिकली आपण कधी वापरतो की कोणतेही फिजिकल ज्या आपल्या शरीराच्या गोष्टी असतील आणि त्या हील करायच्या असतील तर त्याकरिता आपण वेगवेगळ्या होम रेमेडीज वापरत असतो, बरोबर. तर तशाच प्रकारे
काही रेमेडीज आहेत ज्या माझ्या स्क्रीनवर तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये दिसत असेल, की हळदी असेल किंवा आले असेल किंवा गवती चहा असेल किंवा हिंग आहे, अशा बऱ्याचशा होम रेमेडीज आहेत. तुळस ही एक आहे रेमेडी आहे, ओवा आहे, अशा बऱ्याचशा होम रेमेडीज आपण आपल्या लाईफमध्ये अगदी सहजपणे वापरत असतो. आणि त्याचा उपयोग काय कशासाठी होतो, मेनली की आपल्या जे काही फिजिकल बॉडी आहे आपली त्याला हील करण्यासाठी, किंवा त्यातून जो काही आपल्याला त्रास होत आहे किंवा जो काही आजार आपल्या शॉर्ट टर्म साठी झालेला आहे त्यातून लगेच सहजरित्या बाहेर येण्यासाठी आपण या होम रेमेडीजचा वापर करत असतो. परंतु एक गोष्ट मला इथे हायलाइट करायची आहे की जेव्हा अशाच गोष्टी आपल्या मनासोबत झालेल्या असतात, आपल्या मनासोबत अशाच काही गोष्टी घडत असतात, जे काही अपघात असतील, आघात असतील, प्रॉब्लेम्स असतील, चॅलेंजेस असतील, किंवा आपल्या मनामधले किंवा आपल्या स्वभावामधले दोष असतील, किंवा काही गोष्टी आहेत ज्या इतरांच्या मध्ये असलेले दोष असतील आणि त्यामुळे आपल्यावर जो होणारा प्रभाव आहे, या सर्व गोष्टी आपण फेस करत असतो आपल्या लाईफमध्ये. जशा आपल्या फिजिकल गोष्टी वरती हिलिंग आपण करत असतो, तशाच प्रकारे आपल्या ह्या ज्या मनाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, मनातील ज्या गोष्टी आहेत, त्यावरती हिलिंग आपण विशेष असं करून करत नाही. त्यावरती एक उपाय आपण वापरतो आणि तो उपाय जो आहे तो हा आहे की प्रत्येक गोष्टीवरती, मनातील ज्या गोष्टी असतील त्यावरती आपण उपाय म्हणून काय वापरतो, तर वेळ, टाइम. टाइम हे असं औषध आहे की जे आपल्याला अशा ज्या गोष्टी असतील मनातील, तर त्या मनातील गोष्टींमधून बाहेर येण्यासाठी मदत करते. परंतु होतं काय की जेव्हा आपण या वेळेचा उपयोग करून घेतो एखाद्या गोष्टीमधून बाहेर येण्यासाठी, त्यावेळेस आपले जे काही आर्थिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक आणि सामाजिक जे आपला टाइम असतो या गोष्टींसाठी आपण स्पेंड केलेला, तो आपला वाया जातो आणि त्यामुळे आपल्या बऱ्याचशा अर्थी या गोष्टींचं नुकसान होत असतं. त्यामधून आपली हेल्थ जी आहे म्हणजे ती खराब होत असते. त्यानंतर आपला स्ट्रेस जो आहे त्यामुळे आपले जे काही मानसिक आरोग्य आहे ते बिघडत असतं. त्यानंतर आपल्या जे काही वेळ आपण त्याला त्या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी देतो, त्या वेळे पूर्ण जो वेळ आहे त्यामध्ये आपलं आर्थिक स्वास्थ्य असेल किंवा सामाजिक स्वास्थ्य असेल किंवा मानसिक आरोग्य असेल, या सर्व गोष्टी काही प्रमाणामध्ये काही वेळाकरता का होईना डिस्टर्ब झालेल्या असतात. आणि याशिवाय अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण ज्या वापरू शकतो, की वेळ हेच हाच उपाय नाही आहे, तर याशिवाय अनेक काही उपाय आहेत जे आपण आपल्या लाईफमध्ये अशा मनातील ज्या गोष्टी आहेत, मनातील जे चॅलेंजेस आहेत आपले, ते आपण हील करण्यासाठी वापरू शकतो. तर त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर त्या आपण बघूयात. त्यामध्ये सगळ्यात छोटी एक गोष्ट आहे की आपले छंद जे आहेत त्यावरती आपण फोकस करू शकतो, जेणेकरून आपले जे काही मन आहे ते एका विशिष्ट गोष्टीवरती सकारात्मक राहील. ध्यान, प्राणायाम असेल, योग असेल, व्यायाम असेल, किंवा काही NLP टेक्निक्स आहेत, EFT टेक्निक्स आहेत, काही जण आध्यात्मिक गुरु असतील किंवा आध्यात्मिक गुरूंचे फॉलो करत असतील, काही जण भावनिक उपचार पद्धती आहेत, रेकी आहे, ऊर्जा उपचार आहेत, मानसशास्त्रीय समुपदेशन आहे, त्याला काउन्सिलिंग आपण असं म्हणतो, काही जण जे आहेत ते लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करत असतील जेणेकरून त्यांचे जे काही गोल्स आहेत ते अचीव करू शकतात, ज्यांचे काही उद्देश आहेत ते अचीव करू शकतात. आध्यात्मिक हिलिंग आहे, क्रिस्टल थेरपी आहे, साऊंड थेरपी आहे आणि अरोमाथेरपी आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी मार्केटमध्ये आहेत ज्या तुम्हाला जाणीवजक आहेत किंवा ज्या तुम्हाला माहिती असतील, तर त्याचा उपयोग करून तुम्ही जीवनात आनंदी राहू शकता. परंतु या सर्वांशिवाय अजून एक प्रभावी पद्धती आहे जी 100 वर्षापूर्वी म्हणजे 1920 ते 1930 या काळामध्ये शोधली गेली. डॉक्टर बॅच हे युरोपमधील म्हणजे लंडनमधील होते आणि युरोपमध्ये असताना त्यांनी ते डॉक्टर म्हणून काम करत होते. त्यानंतर ते स्पिरिच्युअल रायटर आणि होमिओपॅथ मध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे. तर 1920 ते 1930 या काळामध्ये त्यांनी या रेमेडीज वरती संशोधन केलं. तर हा संशोधन करताना त्यांचा जो काही मुख्य उद्देश होता तो जरा वेगळाच होता, कारण त्यांचं जे काही कार्य होतं 1920 या काळामध्ये, तर ते त्यावेळेस आलेले काही जे आजार होते, जसं आपल्याकडे आता करोनाचा हा आजार येऊन गेलेला आहे त्याचप्रमाणे आजार 1900 वर्षापूर्वी आलेले होते आणि त्यावरती संशोधन जगामध्ये चाललेलं होतं. त्यामध्ये जे काही आजार आहेत त्यामध्ये वॅक्सिनेशन आणि औषध यावरती संशोधन चालू होतं आणि ह्या काही टीम मध्ये डॉक्टर बॅच हे काम करत होते. त्यावेळेस त्यांनी त्याचं जे क्वांटिटेटिव्ह किंवा क्वालिटेटिव्ह अनालिसिस जे करत होते, त्यावेळेस त्यांना असं आढळलं
की काही लोक जे आहेत ते कोणत्याही आजारांमधून वॅक्सिनेशन वापरून सहजपणे बाहेर पडत होते किंवा औषधी वापरून सहजपणे बाहेर पडत होते. परंतु काही लोक असे होते की या वॅक्सिनेशनचा किंवा हे जे काही औषध आहे त्याचा वापर करून त्यांना वेळ लागत होता त्या डिसीज मधून किंवा त्या आजारामधून बाहेर पडण्यासाठी, आणि वेळ घेऊन ते त्यातून बाहेर पडत होते. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक असे होते की ज्यांना या वॅक्सिनेशनचा किंवा या औषधांचा वापर करूनही ते आजारातून बाहेर पडू शकत नव्हते. तर त्यांना या औषधांचा किंवा वॅक्सिनेशनचा तेवढासा परिणाम होत नव्हता. आणि मग त्यांनी यावरती संशोधन करायचं ठरवलं की नेमकं असं का होतं. आणि त्यांचे जे संशोधन त्यांनी पुढे नेलं त्यामध्ये त्यांना असं आढळलं की या सर्व ज्या काही गोष्टी आहेत मनाशी रिलेटेड आहेत. मनाचा आपला जो सहभाग आहे कोणत्याही आजारामधून बाहेर पडण्यामध्ये तो जवळजवळ 70% आहे, आणि जे औषधी आणि जे मेडिसिन्स आपण घेतो त्याचा जवळजवळ 30% परिणाम असतो. आणि मग त्यांनी असं ठरवलं की आपण या औषधांवरती जे काम करत होतो त्याऐवजी आपण या मनावरती कसं काम करू शकतो, सकारात्मक कसं ठेवू शकतो, जेणेकरून या औषधांचा परिणाम आपण चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो. तर ह्या उद्देशाने त्यांनी संशोधन त्यांचं पुढे चालू ठेवलं आणि त्यामधून त्यांनी या बॅच फ्लॉवर रेमेडीज किंवा फ्लॉवर रेमेडीज वरती त्यांनी संशोधन केलं आणि त्यांनी 38 प्रकारच्या अशा रेमेडीज शोधलेल्या आहेत ज्याचा आपल्या आयुष्यावरती ज्या आपण घेतल्यानंतर आपले जे विचार आहेत ते विशिष्ट प्रकारे आपण सकारात्मक करू शकतो आणि त्यामुळे आपलं मन जे आहे ते आपण बदलवू शकतो, नकारात्मक विचार आपले आपण सकारात्मक करू शकतो. तर हे संशोधन त्यांनी जे काही शोधलं ते त्यांनी त्यांच्या हील थायसेल्फ या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्यांचं जे पुस्तक आहे, दोन पुस्तकं मेन आहेत त्यांचे, एक 12 हिलर्स आणि दुसरं आहे हील थायसेल्फ. तर हील थायसेल्फ या शब्दाचा अर्थ काय होतो की स्वतःहून स्वतःला बरे करणे, हा या शब्दाचा अर्थ होतो. त्यांनी जेव्हा ही सिस्टीम आहे बॅच फ्लॉवर रेमेडीज किंवा पुष्प औषधी जी सिस्टीम आहे ती ज्यांनी ती डिझाईन केली किंवा त्यांनी शोधली त्यावेळेस त्यांचा जो उद्देश होता या सिस्टीमचा, तर तो स्वतःहून स्वतःला कसे आपण बरे करू शकतो अतिशय सोप्या पद्धतीने, तर ह्या उद्देशाने त्यांनी ह्या रेमेडीजचा शोध लावला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पुस्तकाचं नाव जे आहे ते हील थायसेल्फ ठेवलेलं होतं. आणि एक बघू शकता तुम्ही स्लाइड वरती की जे काही अल्बर्ट आइन्स्टीन होते त्यांनी पण एक भाकित केलेलं होतं की फ्युचर ऑफ द मेडिसिन विल बी द मेडिसिन ऑफ फ्रिक्वेन्सीज किंवा मेडिसिन ऑफ व्हायब्रेशन्स. तर ह्या बॅच फ्लॉवर रेमेडीज ज्या आहेत त्या मेडिसिन ऑफ फ्रिक्वेन्सीज मध्ये मोडतात, ज्यामध्ये फिजिकल कोणताही घटक नसतो फुलांचा, ज्या फुलांपासून बनवलेले असतात परंतु फुलांचा कोणताही फिजिकल पार्ट त्यामध्ये असत नाही. त्या फक्त व्हायब्रेशन्स किंवा फ्रिक्वेन्सीज फुलांच्या ज्या आहेत, सकारात्मक ऊर्जा जी आहे ती त्याच्यामध्ये असते. तर पुढे जाऊयात की नेमक्या ह्या बॅच फ्लॉवर रेमेडीज असतात तरी काय. ठीक आहे, तर या बॅच फ्लॉवर रेमेडीज मध्ये आपण जसं डिस्कस केलं की कोणताही फिजिकल पार्ट त्या फुलांचा नसतो, तर फिजिकल प्रेझेन्स त्यामध्ये नसतो, तर ते व्हायब्रेशन्स किंवा फुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा त्या रेमेडीज मध्ये असते किंवा आपण औषधामध्ये म्हणू शकतो. यांचा कोणताही स्मेल किंवा टेस्ट येत नाही. जसं आपण फुलांना ओळखतो त्याच्यामध्ये एक महत्वाचा पार्ट असतो की फुलांचा वास किंवा स्मेल जो आहे तो चांगला असतो. तर ह्या रेमेडीज ज्या असतात त्यामध्ये फुलांचा फिजिकल पार्ट असत नाही किंवा अतिशय नगण्य असतो, त्यामुळे त्याचा कोणताही वास येत नाही, त्या टेस्टलेस किंवा स्मेललेस असतात. या रेमेडीजला ज्या आहेत त्या जरी 100 वर्षापूर्वी संशोधन यावरती झालेलं असेल किंवा त्या शोधलेल्या असतील, तरी आपल्या भारतामध्ये जनरली आता ह्या 5 ते 10 वर्षामध्ये या रेमेडीज अतिशय मुबलक प्रमाणे अवेलेबल आहेत आणि वापरल्याही जात आहेत. परंतु जर का तुम्ही युरोपमध्ये या रेमेडीजची गोष्ट कराल तर तेव्हा त्या रेमेडीज गेली 100 वर्ष तिथे इफेक्टिव्हली वापरल्या जात आहेत आणि संपूर्ण जगामध्ये या रेमेडीज आता चांगल्या प्रकारे प्रसारित झालेल्या आहेत, प्रचलित आहेत आणि लोक या रेमेडीजचा वापर करत आहेत. या रेमेडीज शिवाय आणखी काही सिस्टीम्स आहेत, म्हणजे इंडियन रेमेडीज, इंडियन फ्लॉवर रेमेडीज पण आहेत किंवा ऑस्ट्रेलियन फ्लॉवर रेमेडीज पण आहेत. अशा बऱ्याचशा जवळजवळ 18 ते 20 प्रकारच्या फ्लॉवर सिस्टीम्स आहेत. त्यातली सगळ्यात जास्त वापरली जाणारी आणि सगळ्यात इफेक्टिव्ह जी सिस्टीम आहे ती बॅच फ्लॉवर रेमेडीजची सिस्टीम आहे, कारण
या 38 रेमेडी जे आहेत त्या मनातील सर्व जे काही विचार असतात आपले नकारात्मक गोष्टी असतील त्या सर्वांवरती इफेक्टिवली काम करतात. सर्व भावना मनाच्या यामध्ये सामावलेल्या आहेत. तर पुढे जाऊयात. या ज्या रेमेडीज आहेत तर बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न असतात त्यावरती ही स्लाइड आपण आधारित ठेवलेली आहे की याचे वैशिष्ट्य काय आहेत या सिस्टीमचे. तर अतिशय सोपी सामान्य आणि सर्वांना समजेल अशी पद्धती आहे. यामध्ये कोणतंही असं रॉकेट सायन्स नाहीये. ओके. यामध्ये शरीराऐवजी आपलं जे मन आहे त्यावरती आपण फोकस करतो की आपल्या मनामध्ये काय चाललंय, आपले विचार काय आहेत, आपण कसे विचार करतो आहोत याबद्दल विचार केला जातो आणि त्यानुसार आपण रेमेडीज देतो. त्यामुळे तेही फार काही कॉम्प्लेक्स नाहीये, कारण आपण ऍटलिस्ट आपल्या स्वतःच्या मनाला चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. आपल्या जवळचे जे लोक आहेत, आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत यांच्या मनालाही आपण अतिशय चांगल्या प्रकारे ओळखू शकतो की नेमकं त्यांना काही प्रॉब्लेम आहेत का, आणि आहेत तर त्यावरती आपण सोल्युशन नक्कीच काढू शकतो. ही जे रेमेडीजची सिस्टीम आहे, बॅश फ्लॉवर रेमेडी सिस्टीम, यासाठी शिकण्यासाठी किंवा ह्या रेमेडीज तुम्हाला द्यायच्या असतील स्वतःसाठी इतरांसाठी तर कोणत्याही विशेष अशा शिक्षणाची गरज नाहीये. फक्त तुम्हाला भाषेचं ज्ञान असेल आणि या रेमेडीज तुम्हाला शिकता आल्या तर तेवढं इनफ आहे. आणि ही जी संपूर्ण पद्धती आहे यामध्ये सगळं ज्या इमोशन्स आहेत आपल्या ह्युमनच्या त्या सर्व इन्क्ल्युडेड आहेत. म्हणजे आपण कोणत्याही इमोशन्स वरती काम करू शकतो नकारात्मक विचारांवरती. ही पद्धती जी आहे ती मुळातच फिजिकल पार्ट फुलांचे यात असत नाहीत. त्यामुळे अतिशय सोपी आणि नैसर्गिक आहे, सुरक्षित आहे. अगदी एका दिवसाच्या बाळासाठी पण या रेमेडीज दिल्या जाऊ शकतात. फक्त ओरिजिनल रेमेडीज आपण वापरायला हव्यात. किंवा ज्या इंडियन रेमेडीज असतील किंवा अल्कोहोल बेस्ड होमिओपॅथिक रेमेडीज असतील त्या आपण एक जनरली 2 ते 3 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या लहान मुलांसाठी आणि म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांसाठी या रेमेडीज अतिशय चांगल्या प्रकारे आपण वापरू शकतो. यामध्ये ही जी काही पद्धती आहे ती इतर कोणत्याही ज्या पद्धती असतील म्हणजे अलोपॅथी असेल, आयुर्वेदिक असेल, युनानी असेल किंवा अजून कोणत्याही पद्धती असतील, हिलिंग मोडॅलिटीज असतील, त्यासोबत अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकतात. कारण ही पद्धती तुमच्या मनावरती काम करते, तुमच्या मनाची शक्ती वाढवते आणि त्यामुळे इतर जे तुमचे मेडिसिन्स असतील किंवा काही औषधं तुमचे असतील ते अतिशय इफेक्टिव्हपणे चांगल्या प्रकारे काम करू शकतात जर तुमचं मन हे आनंदी आणि सकारात्मक असेल. आता या रेमेडीज ज्या आहेत त्या नेमक्या कशा बनवल्या जातात. बऱ्याच जणांना प्रश्न असतो की एखादी नवीन सिस्टीम असेल किंवा पहिल्यांदाच आपण या एखाद्या सिस्टीम बद्दल जाणून घेत आहोत तर ही सिस्टीम नेमकी कशी असते. तर ही जी सिस्टीम आहे यामध्ये या रेमेडीज ज्या आहेत त्या 2 प्रकारे मेनली बनवल्या जातात. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे द सन मेथड. म्हणजे अतिशय सोपा आहे की एका काचेच्या बाउल मध्ये हे जे फुलं आहेत विशिष्ट प्रकारचे फुलं असतात जे आपल्या मोस्टली फुलं जे आहेत ते युके मध्ये आढळतात. काही फुलं आपल्या इंडियामध्ये पण अवेलेबल आहेत जसं मोहरीचं फूल असेल, मस्टर्ड फ्लॉवर म्हणतो आपण त्याला, किंवा वॉलनट आहे म्हणजे जे काही अक्रोड असतं त्याचं फूल असतं. तर असं हे 2 वेल नोन फुलं आहेत आपल्या इकडचे. बाकीचे फुलं काही युके मध्ये आढळतात. तर ह्या फुलांपासून रेमेडी बनवलेल्या असतात. तर हे फुलं एका साध्या तोडून काचेच्या बाउल मध्ये ठेवले जातात आणि हे काचेच्या बाउल मध्ये पाणी टाकलं जातं एका विशिष्ट लेवल पर्यंत आणि हे जे बाउल आहे हे 3 ते 4 तास उन्हामध्ये ठेवलं जातं. तर होतं काय की उन्हाची जी काही शक्ती आहे, ऊर्जा आहे, त्यांनी फुलांमधील जी काही सकारात्मक ऊर्जा, व्हायब्रेशन किंवा स्पंदन आपण म्हणू शकतो, जे फ्रिक्वेन्सीज असतात त्या हस्तांतरित केल्या जातात पाण्यामध्ये आणि नंतर हे फुलं सेपरेट केले जातात आणि हे जे राहिलेलं पाणी आहे किंवा फुलांमधील जे सकारात्मक ऊर्जा त्या पाण्यामध्ये आलेली आहे ह्या पाण्याला 27% जे अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं एक प्रिझर्वेटिव्ह म्हणून. कारण या हे जे पाणी आहे यामध्ये बॅक्टेरिया ग्रो होऊ नयेत आणि फुलांच्या प्रॉपर्टीज जे आहेत, जे सकारात्मक गुण आहेत ते टिकून राहावेत त्या पाण्यामध्ये, या उद्देशाने त्यामध्ये अल्कोहोल मिक्स केलं जातं. याशिवाय अल्कोहोल शिवाय ही काही गोष्टी आहेत अल्टरनेट म्हणून त्यामध्ये मिक्स केल्या जाऊ शकतात. जर का अल्कोहोल मिक्स करायचं नसेल त्या केसमध्ये ग्लिसरीन काही जण वापरतात, व्हिनेगर वापरतात किंवा काही नवीन ज्या रेमेडीज आहेत त्यामध्ये मध किंवा हनी याचा वापर केला जातो. या ज्या रेमेडीज आहेत ज्या बनवलेल्या असतात डायरेक्टली फुलांपासून त्याला आपण स्टॉक रेमेडीज म्हणतो आणि त्याला नंतर पुन्हा पाण्यामध्ये डायल्यूट केलं जातं किंवा त्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात ऍड केलं जातं आणि मग त्याला आपण
रेडी टू यूज रेमेडीज असं म्हणतो. तर ह्या ज्या फ्लॉवर रेमेडीज आहेत त्या नेमक्या कुणा कुणासाठी आपल्याला वापरता येतात, तर हा एक प्रश्न असतो की नेमका कुणासाठी या रेमेडीज चालतात. लहान मुलांना चालतात का, मोठ्यांना चालतात का, तर आणि प्रेग्नन्सी मध्ये या रेमेडीज चालू शकतात का? तर याचं उत्तर असं आहे की एका छोट्या बाळापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत, ओल्ड एज पीपल किंवा म्हातारे माणसं म्हणतो आपण, त्यांच्यासाठीही या रेमेडीज अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. या नैसर्गिक आहेत, सुरक्षित आहेत, त्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट खरोखरच नाहीयेत आणि या रेमेडीज तुम्ही इफेक्टिव्हपणे वापरू शकता. फक्त लहान बाळ असेल, 2 वर्ष किंवा 3 वर्षाच्या आतलं असेल, तर त्यासाठी ओरिजिनल रेमेडीज वापरा ज्या पाण्यामध्ये डायल्यूट केलेल्या असतात. आणि ह्या ज्या रेमेडीज आहेत त्या तुम्ही कोणत्याही वयासाठी वापरू शकता. जे काही आता जे काही नवीन संशोधन होत आहेत किंवा याचे उपयोग जे आहेत या रेमेडीजचे, ते वेगवेगळ्या गोष्टीसाठी टेस्ट केले जात आहेत. त्यामध्ये अॅनिमल्स वरतीही या रेमेडीजचा चांगला वापर आपल्या इंडियामध्येही केला जातो. जसे पाळीव प्राणी असतील किंवा हिंस प्राणी असतील यांच्यासाठी या रेमेडीज वापरल्या जातात, जेणेकरून त्यांचे जे काही नकारात्मक प्रभाव आहे, हिंसपणा आहे, तो कमी करता येतो. जे कुत्रे असतील, मांजरे असतील, त्यांच्यासाठीही या रेमेडीज आजकाल वापरल्या जात आहेत. आणि फॉरेनमध्ये काही गोष्टींसाठी, जसं प्लांट असेल किंवा सॉइल असेल, याची क्वालिटी वाढवण्यासाठी काही प्लांट्स जे आहेत ते विरुद्ध इन्व्हायरमेंटमध्ये उगवण्यासाठी, अशा काही केसेसमध्ये या रेमेडीज सुद्धा इफेक्टिव्हली वापरल्या जातात, ज्यामध्ये माणसाशिवाय किंवा मनुष्याशिवाय या गोष्टी या रेमेडीचा वापर केला जातो. पण आपल्या इंडियामध्ये शक्यतो या रेमेडीचा वापर फक्त माणसे आणि अॅनिमल्स जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी केला जातो. आता या ज्या रेमेडीज आहेत त्याचे कोणतेही शारीरिक, मानसिक किंवा वैचारिक लेवलला कोणतेही साईड इफेक्ट नाहीयेत, ठीक आहे, दुष्परिणाम होत नाहीत. या पुष्पौषधींची जी आहे ती सवय लागत नाही, म्हणजे तुम्ही आज घेतले आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा घ्यावे लागतील असंही नाहीये. तुम्ही कधीही त्या बंद करू शकता, त्याचे कोणतेही नकारात्मक प्रभाव तुमच्यावर होत नाही. आणि जेव्हा त्या रेमेडीज तुम्ही घेता त्यावेळेस तुमचे सकारात्मक त्याचा प्रभाव जनरली 1-15 दिवस ते 1 महिन्यामध्ये तुम्हाला दिसायला लागतो. तुमचं मन जे आहे ते सकारात्मक व्हायला लागतं, तुमचे विचार ऑटोमॅटिक बदलायला लागतात, सकारात्मक व्हायला लागतात. कोणत्याही वयासाठी आणि अगदी गरोदरपणात किंवा प्रेग्नन्सीमध्ये या रेमेडीज अतिशय सुरक्षित आहेत. ऑलटुगेदर या रेमेडीजचा जो उपयोग आहे तो प्रेग्नन्सीमध्ये असं करता येतो की आईचं मन जर का चांगलं असेल तर त्या होणाऱ्या बाळाचंही जे मन आहे ते तेवढं आनंदी आणि सकारात्मक असतं पूर्ण आयुष्यामध्ये. त्यामुळे या रेमेडीजचा उपयोग आपण त्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये करू शकतो. माणसाशिवाय रेमेडीज आपण बघितलं की वनस्पती आणि प्राण्यांसाठीही वापरला जातो. इतर कोणत्याही ज्या मॉडेलिटीज आहेत, ॲलोपॅथी असेल, आयुर्वेदिक असेल किंवा होमिओपॅथी असेल, यांच्यासोबत या रेमेडीज वापरता येतात. आणि एक या रेमेडीज प्रिव्हेंटिव्ह आहेत, म्हणजे प्रतिबंधात्मक आहेत. काही झालं म्हणून रेमेडी घ्यायचे असं नाही आहे, तर आपल्या आयुष्यातील काही सकारात्मक गोष्टी असतील, त्या ऑलरेडी सकारात्मक जरी असतील तरी अजून आपण त्या कशा इम्प्रूव्ह करू शकतो या उद्देशाने आपण या रेमेडीजचा वापर करू शकतो. एक 2 मिनिटं मी एक ब्रेक घेतो की जे नवीन लोक जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो. कृपया जो काही चॅट बॉक्स आहे त्यावरती तुमचे जे काही इंटरॅक्शन आहे ते तुम्ही टाईप करू शकता. आणि जे Q&A सेक्शन आहे त्यामध्ये तुमचे जे काही प्रश्न किंवा उत्तर असतील, प्रश्न असतील, ते तुम्ही त्याच्यावरती विचारू शकता. आणि एक सेकंड या, तर या बॅचलर रेमेडीज किंवा या पुष्प औषधी कुठे अवेलेबल असतात आणि कशा मिळतात, कशा ऑर्डर करायच्या, हा एक प्रश्न असतो. कारण ज्या लोकांना या रेमेडी पहिल्यांदा ऐकलेल्या आहेत, बघता आहेत, त्यांच्यासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे की या रेमेडीज ज्या आहेत त्या 3 फॉर्ममध्ये आपण सहजपणे मिळवू शकतो. पहिला फॉर्म आहे की ओरिजिनल रेमेडीज, जे डॉक्टर बॅच यांचं जे काही फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनतर्फे ओरिजिनल रेमेडीज बनवल्या जातात. तर नेल्सन फार्मसी आणि हिलिंग हर्ब्स या रेमेडी ओरिजिनल रेमेडीज कन्सिडर केल्या जातात. तर ह्या UK मध्ये मिळतात आणि आपल्या इंडियामध्येही या रेमेडीज आता इम्पोर्ट करत आहोत किंवा त्या अवेलेबल आहेत. तर ओरिजिनल रेमेडीज पासून मिक्सिंग बॉटल आपण बनवतो जनरली, तर ती पाण्यामध्ये डायल्यूट केलेली असते आणि त्या रेमेडीज जर का तुम्हाला पाहिजे असतील तर मी त्यामध्ये तुम्हाला मदत करू शकतो. आता यानंतर ज्या दुसऱ्या रेमेडीज आहेत त्या इंडियन होमिओपॅथिक रेमेडीज आहेत, म्हणजे होमिओपॅथिक जे ब्रँड्स आहेत आपल्या इंडियामधले कंपनीज आहेत, तर त्या कंपनीज या रेमेडीज बनवत आहेत, ज्या की जे स्टॉक बॉटल्स आहेत त्या तिकडून इम्पोर्ट करतात आणि त्यापासून या रेमेडीज बनवलेल्या असतात.
आणि एक न्यू लाईफ नावाचा ब्रँड आहे जो वेल नोन ब्रँड आहे होमिओपॅथिक इंडियामध्ये, तर त्या न्यू लाईफच्या या रेमेडीज बनवलेल्या आहेत आणि ह्या आपल्या इंडियामध्ये सहज अवेलेबल असतात. तर एक amazon.in हे जे ऍप आहे किंवा वेबसाईट आहे यावरती या रेमेडीज मिळू शकतात, किंवा 1MG नावाचं एक ऍप आहे टाटा कंपनीचं, त्या ऍप आहे प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे आणि तिथूनही तुम्ही या रेमेडीज सहजपणे ऑर्डर करू शकता, त्या पूर्ण इंडियामध्ये सहजपणे तुम्हाला मिळू शकतात. ओके, कृपया माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय का आणि माझी स्लाइड तुम्हाला दिसतेय का? कृपया चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करा प्लीज, काही जणांना इश्यू आहे म्हणून मी विचारतोय. ओके, माझा आवाज आणि स्लाइड क्लियर आहे? ज्यांना इश्यू असेल ऐकण्यामध्ये किंवा दिसण्यामध्ये कृपया आपण एकदा रिजॉईन करून चेक करा, किंवा तुमचं नेटवर्क इफेक्टिव्ह आहे का ते चेक करा. तर ह्या ज्या रेमेडीज आहेत त्या ज्या इंडियन रेमेडीज आहेत त्या 1MG जे ऍप आहे टाटाचं त्यावरती तुम्हाला सहजपणे अवेलेबल होतील. बरेचसे ब्रँड आहेत इंडियन रेमेडीजचे, ते कोणतेही तुम्ही वापरू शकता. मी स्वतः वापरलेले जे इंडियन रेमेडीज आहेत तो न्यू लाईफ नावाचा ब्रँड आहे जे मी स्वतः वापरलेले आहे. इंडियन मिक्सिंग रेमेडीज ज्या आहेत तर ह्या तुम्हाला मिळू शकतात. ज्या इंडियन रेमेडीज आहेत त्यामध्ये अजून एक हा प्रकार आहे की जे काही होमिओपॅथिक शॉप असतात आपल्या आजूबाजूला, होमिओपॅथिक मेडिकल शॉप्स, तिथे या रेमेडीज तुम्हाला सहजपणे मिळू शकतात. तर ह्या रेमेडीजची जर का तुम्हाला ज्या पाहिजे असतील ते नावं त्यांना तुम्ही दिलेत तर कोणतेही प्रिस्क्रिप्शन यासाठी लागत नाही, ते रेमेडीज तुम्हाला सहजपणे देऊ शकतात. तुम्ही जर का सांगितलं या 5-6 रेमेडीजचं मिक्सिंग मला करून पाहिजे तर ते तुम्हाला सहजपणे ते मिक्सिंग बनवून देतात आणि ते मिक्सिंग तुम्ही घेऊ शकता. त्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत आणि त्यासाठी कोणतंही प्रिस्क्रिप्शन लागत नाही, ते तुम्हाला सहज रेमेडीज देऊ शकतात. तर हे 3-4 ऑप्शन आहेत ज्यामध्ये या रेमेडीज अतिशय सहजपणे उपलब्ध आहेत. जे 1MG ऍप आहे टाटाचं त्यावरती तर तुम्ही सहज ऑर्डर करू शकता आणि मिळवू शकता. पुढे जाऊयात आपल्या या वर्कशॉपमध्ये. ही जे तुम्हाला स्लाइड दिसत आहे तर हे जे 38 बाटल्या आहेत, या 40 बाटल्या आहेत त्याच्यामध्ये रेस्क्यू रेमेडी आहे आणि ह्या रेमेडीज ज्या आहेत ह्या ओरिजिनल रेमेडीज कन्सिडर केल्या जातात. या ओरिजिनल ज्या रेमेडीज आहेत त्या नेल्सन फार्मसी नावाची किट आहे किंवा नेल्सन फार्मसी नावाची फार्मास्युटिकल कंपनी आहे युके मधली जी ह्या रेमेडीज बॅच फाउंडेशनच्या अथॉरिटीमध्ये बनवते. तर या रेमेडीज थोड्या महाग असतात आणि याचे मिक्सिंग जे आहे ते तुम्हाला स्वस्त पडतं, ते मिक्सिंग मी करून तुम्हाला देऊ शकतो. आणि ह्या ज्या ही जी किट आहे पूर्ण, त्या किटची प्राइस जवळजवळ 25,000 ते 40,000 असते. आणि या रेमेडीज प्रॅक्टिशनर्स किंवा जे थेरपिस्ट म्हणून ज्यांना काम करायचं आहे किंवा जे डॉक्टर्स वगैरे आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, त्यांच्याकडे खूप सारे लोक ट्रीटमेंटसाठी येतात, अशांसाठी ही इफेक्टिव्ह आहे की ते त्यांना परवडते घ्यायला. आणि या रेमेडीज ज्या आहेत त्या तुम्ही याच्यापासून भरपूर साऱ्या कॉम्बिनेशन होऊ शकतात. एका रेमेडीचे काही ड्रॉप्स आपल्याला फक्त वापरावे लागतात, त्यामुळे या रेमेडीज तुम्ही सहजपणे वापरू शकता. पुढच्या स्लाइड वरती जाऊयात. ही जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आहे ती आहे इंडियन रेमेडीजची किट आहे किंवा इंडियन रेमेडीज आहेत. तुम्ही तुम्हाला सगळ्या बॉटल्स घ्यायच्या नसतील तरी तुम्ही काही 1-2 बॉटल किंवा 4-5 बॉटल ही ऑर्डर करू शकता 1MG ऍप वरून. तर हे न्यू लाईफचा ब्रँड आहे आणि या रेमेडीज आहेत. या ज्या रेमेडीज आहेत त्या याची प्राइस जी आहे ती जवळजवळ 80 रुपये ते 200 रुपयापर्यंत प्राइस असते या एका बाटलीची. आणि तुम्हाला समजा 4-5 रेमेडी लागत असतील तर जनरली 400-500 रुपयापर्यंत प्राइस या रेमेडीची जाते. तर ह्या ज्या रेमेडीज आहेत तर हे या अल्कोहोल बेस्ड रेमेडीज असतात, होमिओपॅथिक रेमेडीज. आणि या रेमेडीजही तुम्ही एक जनरली 4-5 किंवा 3-4 वर्षापेक्षा जास्त व्यक्तींसाठी सहजपणे वापरू शकता. या रेमेडीज आहे ज्याही सेल्फ आहे सेफ आहेत आणि याचा कोणताही अल्कोहोलचा जो इन्फ्लुएन्स असतो तो असा कोणताही इन्फ्लुएन्स याच्यामध्ये नसतो. कारण हे जे अल्कोहोल असतं हे मेडिसिन अल्कोहोल असते किंवा होमिओपॅथिक जे होमिओपॅथिक जे औषध असतं त्याच्यामध्ये वापरलं जाणारं अल्कोहोल असतं आणि त्यापासून कोणतेही साईड इफेक्ट वगैरे होत नाही, कारण फक्त काही ड्रॉप्स आपल्याला त्याचे घ्यायचे असतात. आता ह्या ज्या बॅच फ्लॉवर रेमेडीज आहेत त्या कशा वापरल्या जातात, कशा यूज केल्या जातात हा एक प्रश्न असतो बऱ्याच जणांना. तर इंडियन आणि होमिओपॅथिक ज्या इंडियन आणि ज्या ओरिजिनल रेमेडीज आहेत या तोंडामधून घेतल्या जातात. म्हणजे याचे फक्त काही ड्रॉप्स आपण पाण्यामधून किंवा डायरेक्टली आपल्या तोंडामध्ये घेत असतो.
नंतर दुसरी एक पद्धति आहे ज्यामध्ये ह्या रेमेडीज आपले जे काही पल्स पॉइंट आहेत आपल्या बॉडीमध्ये जे नाडी चे पॉइंट आहेत त्यावरती पण या रेमेडीज आपण लावू शकतो. जनरली आपण जे लहान बाळ असतं त्यांना या प्रकारे रेमेडीज वापरतो आणि जर काही रेमेडीज तोंडावाटे घेतल्या आणि पल्स पॉइंटवर लावल्या त्याचा इफेक्ट अजून चांगल्या प्रकारे होतो. जनरली काही रेमेडीज आहेत ज्या इमर्जन्सीमध्ये किंवा फिजिकल ज्या बॉडीला इजा झालेली असेल तर त्या केसेसमध्ये पण काही रेमेडीज आहेत, रेस्क्यू रेमेडी आहे, तर या रेमेडीज आपण फिजिकली ज्या स्किन आहे त्यावरती अप्लाय करू शकतो. आणि आणखी एक पद्धती आहे त्यामध्ये आपलं जे काही कपाळ आहे किंवा फोरहेड आहे त्यावरती पण या रेमेडीज आपण लावू शकतो. अशा प्रकारे या रेमेडीज घेतल्या जातात किंवा वापरल्या जातात. आता ही जी स्लाइड आहे ही मुद्दा म्हणून आपण ऍड केलेली आहे यामध्ये की स्वभाव का आणि कसा बदलावा, तर हे त्याचं उद्देश नेमकं काय असतं की या रेमेडीज आपण कशा प्रकारे चांगला वापर करून घेऊ शकतो. तर एक सर्वात महत्वाचं आहे की आनंदी राहण्यासाठी म्हणजे आपल्या आपण स्वतः जो आपले विचार आहेत ते सकारात्मक ठेवणं हा त्यामागचा उद्देश आहे. आणि आपल्या आजूबाजूचे जे व्यक्ती असतील आपल्या परिवारामध्ये असतील किंवा आपले फ्रेंड्स असतील फॅमिली असेल या सर्वांचे जे विचार आहेत ते आपण सकारात्मक ठेवावेत आणि त्यातून सर्वजण आनंदी राहावेत हा यामागचा उद्देश असतो. निरोगी राहण्यासाठी या रेमेडीज काम करतात कारण कसं आहे की जे आपले सायकोसोमॅटिक डिसीज असतात म्हणजे मनोकायिक आजार असतात तर हे मनोकायिक आजार जे आहेत ते आपल्या विचारांमधून नकारात्मक गोष्टी आपल्या सोबत घडल्यानंतर त्यामधून निर्माण झालेले असतात तर या रेमेडीजचा वापर करून आपण सायकोसोमॅटिक डिसीज जे आहेत ते टाळू शकतो. आपले जे काही ध्येय आहेत ते पूर्ण करण्यासाठी पण या रेमेडीचा वापर होतो. फक्त काही झालंय म्हणून रेमेडी घ्यायचे असं नाहीये तर आपले काही ध्येय असतील उद्दिष्ट आपल्याला गाठायचे असतील तर त्यावेळेस सकारात्मक राहणं तेवढा आत्मविश्वास ठेवणं आणि आपले उद्देश ठरवणं यासाठी आपल्याला जे काही वैचारिक पातळी आपल्याला जी लागते ती आपण बनवू शकतो या रेमेडीचा वापर करून. आणि मर्यादा कमी करणं, प्रत्येकामध्ये काही चांगले गुण आहेत काही वाईट गुण असतात तर हे जे आपल्या जे काही मर्यादा आहेत किंवा वाईट गोष्टी असतील आपल्या मधल्या त्या आपण या रेमेडीचा वापर करून हील करू शकतो. तर ह्या मर्यादा आपण जर का कमी केल्या तर आपलं आयुष्य आनंदी होतं आणि आपले जे काही उद्देश आपल्याला साध्य करायचे ते आपण सहजपणे साध्य करू शकतो. आता ही एक स्लाइड आहे जी आपण ऍड केलेली आहे तर एक जो फोटो तुम्हाला दिसतोय ते आहेत डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स. हे वन ऑफ दी फेमस सायकेट्रिस्ट आहेत जागतिक पातळीवरती आणि डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स यांनी त्यांचं एक बुक जे आहे त्यांच्यामधलं एक बुक आहे मॅप ऑफ कॉन्शियसनेस. या मॅप ऑफ कॉन्शियसनेस हे बुक जे आहे त्यातून हे पिक्चर्स आपण घेतलेले आहेत, टेबल्स आपण घेतलेले आहेत. तर हे मॅप ऑफ कॉन्शियसमध्ये डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स यांनी काय केलेलं आहे की त्यांचे काही रिसर्च त्यांनी जे केलेले आहेत सायकोलॉजीमध्ये किंवा मानसशास्त्रामध्ये तर त्याच्या बेसिसवरती त्यांनी काही शोध लावलेले आहेत. त्यामध्ये एक शोध असा आहे की आपले जे काही विचार किंवा आपले जे भावना आपल्या मनामध्ये असतात त्यावेळेस एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवरती आपण असतो किंवा आपले जे काही बॉडीची व्हायब्रेशन्स आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते आपल्या शरीराभोवती जी दिसत नाही त्याला आपण आयुर्वेदामध्ये ऑरा म्हणतो किंवा तेजोवलय असं म्हणतो. तर हे जे काही आपलं तेजोवलय ऑरा आहे तर त्याची एक व्हायब्रेशन्स एक फ्रिक्वेन्सी असते आणि प्रत्येक आपले जे काही विचार आहेत ते कोणते विचार आहेत आपले सकारात्मक विचार आहेत नकारात्मक विचार आहेत त्यानुसार आपलं ही जे व्हायब्रेशन्स आहेत जे फ्रिक्वेन्सी आहे ती इलिमिनेट होत असते किंवा ती या जगाशी जोडल्या जात असते. तर त्यांनी हा शोध लावला की आपले विशिष्ट विचार आपले असतील किंवा विशिष्ट भावना मन आपल्या मनामध्ये असतील तर किती व्हायब्रेशन्स आपले असतात आणि त्यानुसार हे त्यांनी हा टेबल तयार केलेला आहे. तर यानुसार आपण जे काही आपले व्हायब्रेशन्स आहेत ते 200 किंवा त्यापेक्षा कमी असतील तर याचा अर्थ आपण नकारात्मक विचारांमध्ये असतो किंवा आपले विचार जे आहेत ते सकारात्मक नाहीत असे ठरवलं जातं. आपले जे व्हायब्रेशन्स आहेत ते 300 किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर असं समजलं जातं की आपण सकारात्मक आहोत आणि आपण या विशिष्ट आपले विचार आहेत किंवा आपल्या भावना आहेत त्या ओळखता येऊ शकतात. तो राईट हँड साईडला एक टेबल आहे छोटा त्याच्यामध्ये त्यांनी असं डिस्क्राईब केलंय की आपली जी काही क्वालिटी ऑफ लाईफ आहे किंवा एक हॅपीनेस जो आपण म्हणतो आपल्या आयुष्यामध्ये तर त्यावरती हा टेबल त्यांनी बनवला होता की जे व्यक्ती नेहमी करता मोस्ट ऑफ द टाइम ऑफ देअर लाईफ जेव्हा ते सकारात्मक असतात किंवा ज्यांचे व्हायब्रेशन 300 400 किंवा त्यापेक्षाही जास्त असतात
अशा व्यक्तींचं जे काही लाईफ क्वालिटी आहे ते अतिशय आनंदी आणि समाधानी असतं, आणि फायनान्शियली म्हणजे आर्थिकदृष्ट्या ते व्यक्ती अतिशय समृद्ध असतात. त्यामध्ये गरिबीचं प्रमाण जे आहे त्यांचं ते अतिशय कमी किंवा नगण्य असतं. हा त्या शोध त्यांनी जवळजवळ 1.5 ते 2 लाख व्यक्तींवरती जगातील केला आणि त्यावर हे त्यांनी संशोधन मांडलेलं आहे. आणि जे व्यक्ती फार काळासाठी नकारात्मक गोष्टींमध्ये असतात, नकारात्मक फ्रिक्वेन्सीमध्ये असतात, अशांचं जे काही फायनान्शियल स्टेबिलिटी आहे ती चांगली नसते असं त्यांना आढळलेलं आहे. तर हा सर्व जो काही समरी आहे या स्लाइडवरती, तर ही हे त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे त्यांच्या मॅप ऑफ कॉन्शियसनेस या पुस्तकामध्ये. आता वळूयात नेक्स्ट जो आपला पार्ट आहे की या पुष्प औषधींचे किंवा बॅचलर रेमेडीचे उपयोग काय काय असतात, कशा प्रकारे आपण या रेमेडीचा उपयोग करून घेऊ शकतो. तर नेक्स्ट जी गोष्ट आहे ती अतिशय महत्वाची आहे की आपल्या जीवनात जे आहे ते परिवर्तन किंवा ट्रान्सफॉर्मेशन किंवा चेंजेस हे अतिशय महत्वाचे असतात. आणि अशा जे काही चेंजेस आहेत किंवा ट्रान्सफॉर्मेशन आहेत ते तणावरहित करणे हा मुद्दे मूळ उद्देश आपण या रेमेडीच्या माध्यमातून साध्य करू शकतो. कोणतेही जे चेंजेस आपल्या लाईफमध्ये होत असतात तर ते चेंजेस आपण या रेमेडीचा वापर करून स्मूथ करू शकतो. कोणतेही चेंज जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये होत असतो त्यावेळेस आपण त्या चेंजला किंवा त्या बदलाला आपण रेजिस्ट करत असतो, हे नॅचरल आहे. आणि ते रेजिस्ट करण्याचं जे कारण आहे की अनिश्चितता असते. कोणताही बदल होत असेल तर तो चांगला होईल की वाईट होईल किंवा त्यातून चांगलं होईल की वाईट होईल हे आपल्याला अनिश्चित असतं, ते सांगता येत नाही. त्यामुळे जी काही अनसर्टेनिटी असते किंवा आपल्या मनामध्ये भीती असते त्याबद्दलची, त्यामुळे हे जे चेंजेस आहेत ते आपण तणावरहित रेमेडीचा वापर करू शकतो. आपल्या आहारात बदल असेल, दात येणं असेल किंवा पहिल्यांदा शाळेत जाणे, कॉलेजमध्ये जाणे किंवा एखादा जॉब आपल्याला लागला असेल, बिझनेस आपण स्टार्ट करत असतो, असे कोणतेही चेंजेस असतील, वयात येणे असेल किंवा लाईफच्या कोणतेही ज्या फेजेस असतात आपल्या की लहानपणापासून तारुण्यामध्ये, तारुण्यापासून म्हातारपणामध्ये, हे जे ट्रान्झिशन्स आहेत आपले, बदल आहेत, हे आपण स्मूथ करू शकतो. लग्न असेल किंवा गर्भधारणा असेल अशा सिच्युएशन्समध्ये पण या रेमेडीज इफेक्टिव्हली काम करू शकतात. मोनोपॉजमध्ये जे काही मनातील विचारांमध्ये चेंज होत असतो किंवा हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो त्यामध्ये या रेमेडीज चांगल्या प्रकारे काम करतात. कोणत्याही वातावरणामध्ये किंवा ठिकाणामध्ये बदल होत असतील त्या ठिकाणी या रेमेडीज वापरता येऊ शकतात. जे काही यंगस्टर्स आहेत, टीनेजर्स, त्यांच्या स्वभावातील बदल जे असतात होत असतात अग्रेसिव्हली, ते आपण या रेमेडीचा वापर करून कंट्रोल करू शकतो. काही मुलाखत असेल, नैसर्गिक शैक्षणिक परीक्षा असेल किंवा ऑफिस प्रेझेंटेशन असेल, कोणतंही चॅलेंजिंग काम असेल जे आपल्याला करायचं आहे, एखादं उद्देश साध्य करायचं आहे, त्यावेळेस आपल्याला आत्मविश्वासाची गरज असते. आपल्याला जी मनातील भीती आहे ती काढून टाकणं किंवा चिंता काढून टाकणं, नकारात्मक गोष्टी कमी करणं महत्वाचं असतं, जेणेकरून आपलं सर्व फोकस आपण काम कसं चांगलं करू शकतो यावरती आपल्याला ठेवता येतं. इतर कोणतेही परिवर्तन असतील आपल्या जीवनामध्ये ते आपण सहज या रेमेडीचा वापर करून साध्य करू शकतो. दुसरा उपयोग आहे महत्वाचा, तो म्हणजे खाजगी वादविवाद किंवा कौटुंबिक संघर्ष असतील ते संपवणे. तर दोन व्यक्तीमधील जे प्रेम आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत ते आपण परत मिळवू शकतो या रेमेडीचा वापर करून. दुसऱ्यांना किंवा इतरांना क्षमा करण्याची जी काही वृत्ती असते ती आपण बनवू शकतो. जे काही प्रॉब्लेम्स झालेले असतात त्यामुळे इतरांना किंवा आपण स्वतःला माफ करू शकत नाही, अशा केसेसमध्ये या रेमेडीज आपण वापरू शकतो. काहींना टीका करायची सवय असते, इतरांना किंवा स्वतःला दोष देण्याची सवय असते किंवा नाकारण्याची सवय असते, किंवा काही इन्सिडेंट घडलेले असतात त्यामुळे या सर्व गोष्टी आलेल्या असतात, त्यावेळेस या रेमेडीजचा आपण वापर करू शकतो. असुरक्षितता असेल किंवा मत्सर असेल, द्वेष असेल, जलसी असेल, अशा यावरती या रेमेडीजचा फार चांगल्या प्रकारे काम करतात. स्वतःचा किंवा दुसऱ्याचा तिरस्कार करणे, बदला घेण्याचे विचार असतील किंवा तशी भावना असेल काही लोकांमध्ये, तर त्यावरती या रेमेडीज आपण वापरून होणाऱ्या ज्या काही चुकीच्या घटना आहेत त्यावरती आपण कंट्रोल मिळवू शकतो. चिडचिडपणा असेल किंवा अजून काही गोष्टी असतील पर्सनॅलिटी रिलेटेड, त्या आपण बदलू शकतो. अनपेक्षित आणि नकोसे प्रसंग जे असतात किंवा आणीबाणीची इमर्जन्सी सिच्युएशन, त्यामध्ये या रेमेडीजचा आपण वापर करू शकतो. ज्यामध्ये दुःख कमी करणे किंवा दुःख विसरण्यासाठी या रेमेडीज आपल्याला उपयोगी पडू शकतात.
जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असेल, अपघात असेल, अशा केसेसमध्ये जे काही शॉकिंग इव्हेंट्स आपण म्हणतो त्यामध्ये या रेमेडीज फार चांगल्या काम करतात इमर्जन्सीमध्ये. आणि त्यापासून जे ट्रिगर होणारे आजार असतील किंवा जे काही दुःख असेल ते आपण लगेचच कमी करू शकतो. धक्कादायक घटना असेल किंवा बातमी असेल तशा केसेसमध्ये रेमेडीज वापरू शकतो. अपघात असेल, आजारपण असेल किंवा मानसिक आघात असेल अशा गोष्टींमध्ये रेमेडीज फार चांगले काम करतात. आत्महत्येचे विचार असतील किंवा प्रयत्न केलेले असतील काही जणांनी, त्यांच्यासाठी या रेमेडीज आपण वापरू शकतो, त्यांना सकारात्मक बनवू शकतो. असुविधाजनक परिस्थिती ओढावलेली असेल किंवा संघर्ष असतील, भांडणे असतील, वादविवाद असतील अशा केसेसमध्ये या रेमेडीज, हे जे काही राग असेल इतरांबद्दलचा, द्वेष असेल, तिरस्कार असेल, ज्या घडलेल्या गोष्टी विसरू शकत नसेल अशा गोष्टींमध्ये आपण रेमेडीज वापरू शकतो. इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये काही रेमेडीज आहेत ज्या चांगल्या प्रकारे काम करतात. अनिश्चितता जी आहे त्यामध्ये शांत आणि सकारात्मक राहण्यासाठी रेमेडीज काम करतात. अचानक बसलेल्या धक्क्यातून जे स्वतःला सावरण्या, मनाला सावरण्यासाठी या रेमेडीज काम करू शकतात. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की नकारात्मक विचार करण्याची जी प्रवृत्ती असते व्यक्तींची, त्यामध्ये आपण काहींशी बदल करू शकतो. ज्यामध्ये स्वतःच्या शरीराची किंवा मनाची अप्रियता म्हणतात किंवा आपण इतरांपेक्षा कमी आहोत अशी जी भावना असते त्यावरती आपण कमी करून, त्यावरती जो मनातील न्यूनगंड आहे तो आपण कमी करू शकतो. त्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवू शकतो जेणेकरून ते त्यांच्या आयुष्यामध्ये शारीरिकदृष्ट्या जर का ते कमीपणा असेल तरी त्यांच्या इतर जे गुण आहेत त्यावरती ते फोकस करून आयुष्यामध्ये चांगलं काही करू शकतात. जीवनात काही करू शकत नाही असे ज्यांना वाटते अशा लोकांसाठी न्यूनगंड असेल किंवा निर्णय घेण्यामध्ये सक्षम नसेल, निर्णय इतरांवर ढकलण्याची सवय असेल किंवा इतरांचे निर्णय ऐकून त्यावर अंमलबजावणी करत असतील, तर असे गोंधळलेले निर्णय असतील अशावरती लोकांवरती आपण डिसिजन मेकिंग जे आहे ते आपण लोकांची बदलू शकतो, आपल्या स्वतःची किंवा इतरांची बदलू शकतो. काही जे व्यक्ती आहेत ते नाही म्हणायला सक्षम नसतात, त्यांना नाही म्हणता येत नाही, अशा व्यक्तींसाठी या रेमेडीज आपण वापरतो. जनरली जे लोक इतरांना पैसे देतात आणि त्यातून फसलेले असतात त्या व्यक्तींचा जर का पॅटर्न बघितला आपण आयुष्याचा, तर ते इतरांना नाही म्हणू शकत नाही आणि त्यामुळे ते बऱ्याचशी फसत गेलेले असतात फायनान्शियली, आणि त्यांचा जो पैसा असूनही तो टिकत नाही, तर अशा व्यक्तींसाठी या रेमेडीज काम येतात. काही जणांना इतरांबद्दल जास्त विचार करायची सवय असते, इतरांना काही होईल का, आपल्या जसं आईला एक सवय असते की आपल्या मुलांची फार काळजी करण्याची सवय असते, पण ती जर का अति जास्त असेल आणि त्यामुळे त्या मुलालाही प्रॉब्लेम होतात आणि त्या आईलाही प्रॉब्लेम होत असतात, तणावामध्ये असते, तर अशा गोष्टी आपण या रेमेडीचा वापर करून हील करू शकतो. मागील अनुभवातून न शिकणे किंवा स्वप्नाळू विचार असतील किंवा काही जण एन्झायटी, सोशल एन्झायटी असते, समाजामध्ये मिसळण्यासाठी घाबरतात, गर्दीची भीती असते, अशा लोकांसाठी या रेमेडीज वापर करता येतात. कोणत्याही प्रकारची भीती असेल मनामध्ये तर त्या भीतीवरती आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रेमेडीज आहेत. अनामिक भीती असेल किंवा आपण सांगू शकतो अशी भीती असेल की मला ह्या गोष्टीची भीती वाटते, फोबिया असेल, टेरर असेल किंवा काहीतरी भीतीदायक घडलं असेल आणि त्याचे भीतीचे विचार अजूनही मनामध्ये असतील तर या रेमेडीजचा आपण वापर करू शकतो. दुसरा जो याचा महत्वाचा जो उपाय आहे तो म्हणजे व्यक्तिमत्व सुधारणा करणे किंवा विकास करणे. तर यामध्ये बऱ्याच जणांना असं होतं की त्यांच्या लाईफमध्ये त्यांना येतं फार पण सक्सेस होत नाहीत, तर त्यामध्ये दोन फॅक्टर महत्वाचे असतात. पहिलं एक डिसिजन मेकिंग त्यांचं इमॅच्युअर असतं किंवा व्यवस्थित नसतं, आणि दुसरं असतं की आत्मविश्वास, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी असतो आणि भीतीदायक विचार त्यांच्या मनामध्ये असतात. तर या सर्वावरती आपण काम करू शकतो, आत्मविश्वास वाढवू शकतो. काही रेमेडीज अशा आहेत ज्या घेतल्यानंतर आपण शॉर्ट टर्मसाठी असेल किंवा लॉंग टर्मसाठी असेल तर व्यक्तीला आत्मविश्वास व्यक्तीचा वाढवू शकतो. लाजाळूपणा असेल किंवा भीतीदायक विचार असतील ते आपण व्यक्तींचे कंट्रोल करू शकतो. ज्ञात किंवा अज्ञात भीती आपण जे म्हणतो की अनामिक भीती असेल तर त्या केसेसमध्ये या रेमेडीज आपण चांगल्या प्रकारे वापरू शकतो. शारीरिक किंवा मानसिक थकवा असेल अशा व्यक्तींसाठी या रेमेडीज आपण वापरू शकतो.
काही जणांना जास्त विचार करण्याची सवय असते, अति विचार करायची सवय असते, आणि त्यामुळे कधी नसलेले प्रॉब्लेम्सही त्यांच्या आयुष्यामध्ये ते अट्रॅक्ट करत असतात किंवा त्यांच्या आयुष्यात येत असतात. अति विचार जी करण्याची प्रवृत्ती आहे ती या रेमेडीजचा वापर करून आपण बंद करू शकतो. काही जणांना झोपेचे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना झोपेच्या गोळ्या घेतल्या तरी झोप येत नाही. तर एक विशेष गोष्ट असते की या रेमेडीज आपण झोपेचं औषध म्हणून वापरत नाही, पण विचार कमी करणे किंवा विचार बंद करण्याचं औषध म्हणून वापरू शकतो, जेणेकरून त्या व्यक्तीचे विचार बंद झाले, नकारात्मक विचार कमी झाले, तर त्या व्यक्तीला व्यवस्थित झोप वगैरे येऊ शकते. नंतर काही जणांचे निर्णय जे आहेत ते कमकुवत असतात, त्याच त्यात चुका करण्याची सवय असते. काही जणांना स्वाभिमान जो आहे तो नसतो किंवा कमी असतो, तर अशा व्यक्तींसाठी आपण स्वतःबद्दल सेल्फ रिस्पेक्ट जो आहे तो आपण वाढवू शकतो रेमेडीचा वापर करून. काही व्यक्ती अतिशय ओव्हर ऍक्टिव्ह असतात, चंचल असतात, आणि अशा व्यक्तींनाही थोडस शांत आणि पेशंटली काम करण्यासाठी रेमेडीज आपण वापरू शकतो. काही जणांची एक सवय असते की कोणतंही काम त्यांना पूर्णत्वास नेता येत नाही. एखादं काम त्यांनी चालू केलं तर ते अर्धवट ठेवून दुसरं काम ते चालू करतात आणि तिसरं काम ते चालू करतात, त्यामुळे दिवसाच्या शेवटी कोणतेच काम त्याचे पूर्ण होत नाहीत. तर अशा व्यक्तींची जी सवय असते त्यामुळे ते नेहमी त्यांचे व्यवसाय असतील, त्यांचे नोकरी असतील किंवा लाईफ पार्टनरही असतील, ते नेहमी बदलत असतात, आणि त्यामुळे काय होतं की ते कोणत्याही गोष्टीवरती कन्सिस्टंट टिकून राहत नाहीत. तर अशा व्यक्तींसाठी या रेमेडीजचा आपण वापर करू शकतो. आणि जे आपलं डायरेक्शन असतं लाईफमधलं, त्या डायरेक्शन ठरवण्यासाठी पण या रेमेडीज आहेत. काही रेमेडीज आहेत ज्या आपलं आयुष्यामध्ये करायचंय काय, जे आपलं इंट्युशन पॉवर जे असते ते आपण वाढवू शकतो आणि आपल्या आयुष्यात काय करायचं हे डायरेक्शन आपण ठरवू शकतो. नकारात्मक किंवा त्रासदायक भावनांचा सामना करण्यासाठी, तर बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स इथे असतात की रागावणे, अतिराग, छळ करणे किंवा विनाकारण मारणे किंवा छोट्या छोट्या गोष्टीहून गंभीर किंवा शारीरिक मानसिक त्रास देणे, ताणतणाव असेल, चिंता, नैराश्य, भीती असेल, अपराधीपणाची भावना असेल, स्वतःहून काय स्वतःकडून काहीतरी चूक झालीये आणि त्यामुळे आपण दोषी आहोत असं समजणे, या सर्व ज्या भावना आहेत आपण रेमेडीचा वापर करून काढून टाकू शकतो. अतिहट्टेपणा असेल किंवा खोटे बोलण्याची सवय असेल, स्वार्थीपणा असेल, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आपल्याला आनंद मिळत असतील असे काही व्यक्ती असतात, तर हे त्यांच्यासाठी आणि समाजासाठी किंवा आजूबाजूच्या व्यक्तींसाठी चुकीचं आहे, आणि ही जी काही नकारात्मक भावना आहे ती आपण या रेमेडीचा वापर करून काढून टाकू शकतो. काही स्वार्थी आणि धूर्त स्वभावाचे व्यक्ती असतात, तर त्यांच्यासाठीही या रेमेडीज चांगल्या प्रकारे काम करतात. काही अशा केसेस आहेत ज्यामध्ये व्यसनामध्ये या रेमेडीज काही प्रमाणामध्ये काम येऊ शकतात. जर त्या व्यक्तीची इच्छा असेल व्यसन सोडण्याची तर कंट्रोल होत नसेल, तर काही रेमेडी अशा आहेत ज्याने आपण कंट्रोल ठेवण्यासाठी आपण त्या व्यक्तीला परावृत्त करू शकतो रेमेडीजचा वापर करून. शैक्षणिक विकासामध्ये या रेमेडीज प्रभावीपणे वापरल्या जातात, ज्यामध्ये पुन्हा पुन्हा त्या चुका करणे किंवा एका विशिष्ट विषयामध्ये नापास होणे किंवा जे काही एकाग्रता नसणे किंवा एखादा विषय अर्धवट सोडून दुसराच विषय चालू करणे, अशा जे काही प्रवृत्ती असतात त्यांच्यासाठी या रेमेडीज आपण वापरू शकतो. एखाद्या विषयाबद्दल भीती असेल, शिक्षकाबद्दल भीती असेल, जसं गणित आणि इंग्लिश असे विषय आहेत की आजही आपल्या समाजामध्ये मुलांमध्ये भीती आहे त्या विषयांबद्दलची, सो त्या केसेसमध्ये या रेमेडीज आपण वापरू शकतो, जेणेकरून त्यांची भीती कमी होईल आणि ते आत्मविश्वासाने त्या गोष्टी करू शकतील, शिकू शकतील. अभ्यासाचा ताणतणाव असेल, एखाद्या विषय पास होणार नाही असं वाटत असेल, काही मुलं एक्झामला जायलाच तयार होत नाहीत भीतीमुळे, तर त्या गोष्टी त्या सिच्युएशन्समध्ये आपण रेमेडीज वापरू शकतो. काही मुलं अभ्यास करताना इतर वेगळ्याच विश्वात तयार जातात किंवा एका वेगळ्याच फॅन्टॅसी वर्ल्ड मध्ये जातात आणि त्यांचे विचार सगळे वेगळेच असतात अभ्यासाशिवाय किंवा सध्याच्या परिस्थिती सोडून, तर अशा सिच्युएशन्समध्ये आपण रेमेडीज वापरू शकतो. स्टेज डेअरिंग असेल किंवा शिक्षकांची भीती असेल, लोकांसमोर जाऊन बोलण्यासाठी घाबरत असेल, तर अशा केसेसमध्येही रेमेडीज काम करू शकतात. प्रेमळ आणि भावनिक नाते जोपासण्यासाठी या रेमेडीज आपण वापरू शकतो. त्यामध्ये प्रेम मिळत नसण्याची भावना असेल किंवा असुरक्षितेची भावना असेल त्यावरती आपण काम करू शकतो. वैचारिक मानसिक एकटेपणा असेल, विशेष करून वृद्धांमध्ये हा पॅटर्न आढळतो ज्यामध्ये एकटेपणा त्यांच्यामध्ये जाणवतो, तो आपण कमी करू शकतो. आत्मविश्वास किंवा इतरांबद्दल आदर जो आहे तो आपण तयार करू शकतो, स्वतःबद्दल आदर जो आहे तो तयार करू शकतो.
सेल्फ रिस्पेक्ट, नंतर अपराधीपणाची भावना असेल, संशय तिरस्कार भीती असतील कोणत्याही प्रकारची, ते आपण रेमेडीचा वापर करून हील करू शकतो. आता ही जी स्लाइड आहे ही आपण स्पेशली ऍड ही इंग्लिश मध्ये आहे, पण याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते मी तुम्हाला समजावून सांगतो की इंडियाचं जे काही रँक आहे म्हणजे हॅपीनेस रँकिंग जे आपण त्याला म्हणतो की किती लोक जे आहेत इंडियामध्ये राहणारे ते आनंदी आहेत, याचं जे काही अनालिसिस आहे ते काही संस्था ज्या आहेत ते आपापल्या पातळीवरती करत असतात. आणि इव्हन इंटरनॅशनल डे आहे त्या साठी जो अनालिसिस केला होता विविध कंट्रीजचा, त्यामध्ये इंडियाचं जे काही रँकिंग आहे हॅपीनेस रँकिंग ते 136 म्हणजे 136 नंबरला आहे आणि ते खालून 10व्या नंबरला आहे. आणि बऱ्याचशा अशा कंट्री आहेत ज्या प्रगत आहेत आणि त्या हॅपीनेस रँकिंग मध्ये चांगल्या लेवलला आहेत. तर हे जे काही रँकिंग आहे त्या रँकिंगचा हा जो फरक आहे हे कोविड नंतर हा जो रँकिंग आहे तो घसरलेला आहे, कारण लोकांची जी काही क्वालिटी ऑफ लाईफ आहे किंवा हॅपीनेस लाईफ आहे तो बदललेला आहे. आणि त्यावरती आपल्याला काम करायचा उद्देश आहे की या हे जे काही रँकिंग आहे हे कसं आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल, कशा लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद आपण तयार करू शकतो आणि जेणेकरून लोक सकारात्मक असतील तर त्यांचा होणारा प्रभावही विविध पातळीवरती एका व्यक्तीच्या पातळीवरती, त्याच्या फॅमिलीच्या लेवलवरती किंवा सामाजिक पातळीवरती किंवा एका देशाच्या पातळीवरती जो काही प्रभाव असेल तो नक्कीच सकारात्मक असेल. तर त्या उद्देशाने आपण काम करत आहोत. तर ही जी पद्धती आहे जी काही बॅश फ्लॉवर रेमेडीज किंवा पुष्पौषधी पद्धती आहे ही किती जणांना शिकण्याची इच्छा आहे की आपल्याला ही पद्धती शिकावं आपण आणि तुमच्या आयुष्याचे जे काही प्रत्येक पातळी आहे किंवा लेवल्स आहेत जे काही क्षण आहेत त्या प्रत्येक पातळीवरती तुम्हाला ही जे रेमेडीज आहेत किंवा ही पद्धती आहे ती कामं येणारी आहे, तुमच्यासाठी असेल इतरांसाठी असेल त्यांना शिकायची इच्छा आहे कृपया चॅट बॉक्स मध्ये तुम्ही येस म्हणून टाईप करा जर का तुम्हाला शिकायची इच्छा असेल. ही जे रेमेडीजची सिस्टीम आहे आणि याच्यामध्ये असं काही विशेष नाहीये, रॉकेट सायन्स नाहीये, अतिशय सोपी आणि इझी अशी पद्धती आहे. तुम्हाला शिकायची असेल तर असे जे काही व्यक्ती आहेत ज्यांना या रेमेडीज शिकायच्या आहेत, कारण कसं आहे की आपल्या भारतामध्ये आताची जी काही सध्याची परिस्थिती आहे आणि लोकांमध्ये अवेअरनेस तयार करणं या आपल्या वर्कशॉपचा उद्देश आहे. पहिला उद्देश आहे की ही पद्धती आतापर्यंत फार कमी लोकांना माहिती आहे, 10 ते 15% लोक असतील आपल्या भारतामधले महाराष्ट्रांमधले ज्यांना या पुष्प औषधी किंवा बॅचलर रेमेडी म्हणून काहीतरी असतं असं माहिती असतं आणि बरेचसे लोक आहेत ज्यांना हे पद्धती माहितीच नाही. आपल्या वर्कशॉपमध्येही बरेचसे लोक आहेत ज्यांना फर्स्ट टाइम त्यांनी हे ऐकलेलं आहे की असं काहीतरी असतं, त्यामुळे या वर्कशॉपचा जो उद्देश आहे की त्यांना डिटेलमध्ये माहिती असावं की अशी पद्धती आहे आणि असे असे चॅलेंजेस असतात आपल्या लाईफमध्ये ज्यामध्ये या रेमेडीज अतिशय प्रभावीपणे काम करू शकतात. तर हा उद्देश आपल्या वर्कशॉपचा आहे. तर ज्यांना ही पद्धती शिकायची आहे त्यांनी कृपया चॅट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप करा आणि अशा जे काही लोक आहेत जे ऍक्शन टेकर आहेत ज्यांना खरंच यामध्ये काहीतरी करायची इच्छा आहे, स्वतः तुम्ही करिअरही यामध्ये करू शकता जर का तुम्हाला इतरांना समाज कार्य करायचं असेल, इतरांना मदत करायची असेल तर या रेमेडीचा तुम्ही वापर करू शकता. तर ज्यांना ही पद्धती शिकायची आहे तशांसाठी आपण या रेमेडीज सहजपणे शिकता याव्यात या उद्देशाने आपण कोर्स तयार केलेला आहे. इनोव्हेटिव्ह कोर्स आहे हा या बॅश फ्लॉवर रेमेडीमध्ये आणि हा कोर्स मराठी आणि इंग्लिश या दोन भाषांमध्ये अवेलेबल आहे. तर हा जो कोर्स आहे हा युडेमी नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे त्यावरती आपण होस्ट केलेला आहे, कारण नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे जे काही व्यक्ती आहेत त्यांना हा कोर्स पाहता यावा, जॉईन करता यावा या उद्देशाने आपण इंग्लिश आणि मराठीमध्ये हा कोर्स आहे. हा जो कोर्स आहे जवळजवळ 7 ते 10 तासांचा कोर्स आहे ज्यामध्ये तुमचे व्हिडिओ बेस्ड रेकॉर्डिंग केलेलं आहे. आता हे व्हिडिओ बेस्ड रेकॉर्डिंग का केलं याचं मागचं कारण असं आहे की जेव्हा मी ऑफलाईन क्लासेस घेत होतो किंवा ऑनलाईनही क्लासेस याच्यामध्ये लॉकडाऊन मध्ये आपण घेत होतो त्यावेळेस काय होतं की लोकांचं जे टायमिंग आहे ते ऍडजस्ट होत नाही, एक दिवस लोक येतात दुसऱ्या दिवशी येत नाहीत आणि त्यामुळे गॅप पडतो आणि काय होतं की ही जी पद्धती आहे ही तुम्हाला एकदा नाही समजली तर पुन्हा रिपीट करण्यासाठीही या रेकॉर्डेड कोर्सचा आपल्याला उद्देश आहे की तुम्ही तुमच्या टाईमनुसार तुमच्या स्पीडनुसार हा जो कोर्स आहे तो करू शकता.
काही जण एका दिवसातही करू शकतात, काही जण 8-15 दिवस 1 महिनाही लागू शकतो, पण तुमच्या स्पीडनुसार तुमच्या शिकण्याची जी काही पद्धती आहे त्यानुसार तुम्ही हा कोर्स करू शकता त्यामध्ये। कारण काय होतं की या 2 तासामध्ये आपण या सर्व गोष्टी शिकवू शकत नाहीत, जे काही इंट्रोडक्टरी सेक्शन आहे ते आपण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लोकांना या रेमेडीचे उपयोग कुठे असतात, कसे करायचे असतात ते आपण समजावून घेतलेलं आहे। तर डिटेलमध्ये ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी आपण हा कोर्स तयार केलेला आहे आणि हा कोर्स जो आहे तो त्याचा ऍक्सेस जे आहे ते लाईफ टाईम तुम्हाला मिळणार आहे आणि जेणेकरून तुम्ही जरी हा एकदा कोर्स केला तर रिपीट करायचं तुम्हाला ठरलं तरी तुम्ही रिपीट करू शकता, एक सेक्शन रिपीट करायचं ते रिपीट करू शकता, एखादी गोष्ट नाही समजली तर ते पुन्हा तुम्ही बघू शकता, किंवा तुमच्या फॅमिलीमधले जे लोक असतील, लहान मुलं असतील, त्यांनाही तुम्ही या गोष्टी अतिशय प्रभावीपणे शिकवू शकता। बरेचसे आता मागच्या माझ्या महिन्यामध्ये जे काही लोक आहेत त्याचे बरेचसे लोक त्यांनी हा कोर्स इतरांना गिफ्ट केलेला आहे, म्हणजे त्यांच्या फॅमिलीमधले जे काही मोठे लोक आहेत त्यांनी हा त्यांच्या जे काही छोटे म्हणजे त्यांचे नातू असतील किंवा त्यांचे मुलं असतील त्यांना गिफ्ट केलेला आहे। तर अशा प्रकारे याने जे काही कोर्स आहेत तुम्ही इतरांनाही गिफ्ट करू शकता। ह्या कोर्स झाल्यानंतर तुम्हाला युडेमी जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्याकडून सर्टिफिकेट मिळेल, ज्या सर्टिफिकेटमध्ये हा पुष्प औषधी कोर्सचं सर्टिफिकेट असेल जे तुम्हाला सर्टिफाय करेल की हा कोर्स तुम्ही केलेला आहे या प्लॅटफॉर्मवरती। आणि हे जे सर्टिफिकेट आहे तुमचा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे कोर्स कम्प्लीट करणं हा आपला उद्देश आहे आणि त्यातून शिकून या रेमेडीचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये स्वतःसाठी, इतरांसाठी आणि तुमच्या फॅमिलीला मदत करण्यासाठी करावा हा आपला उद्देश आहे, त्यामुळे हा कोर्स त्या पद्धतीने डेव्हलप केलेला आहे। ज्यावेळेस तुम्ही कोर्स गो थ्रू करता त्यावेळेस तुम्ही सेल्फ अंडरस्टँडिंग जे आहे तुमचं सेल्फ अवेअरनेस ते व्हायला लागतं की नेमकं आपल्या मनात काय चाललंय हे तुम्ही डोकावून बघता आणि त्यानंतर स्वतःसाठी काय लागतं हे तुम्हाला कळतं आणि कोणत्या रेमेडीज वापरायच्या, कसं स्वतः इम्प्रूव्ह करायचं आणि इतरांनाही कसं आपण इम्प्रूव्ह करू शकतो, या दोन्ही गोष्टी आपण या कोर्समध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत। कारण काही व्हिडिओ बेस्ड ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आपण घेतो आणि या कोर्समध्ये घेतो आणि ज्यामधून आपण इतरांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे ते आपण यामध्ये शिकतो। तर पुढे जाऊयात यामध्ये। हा जो कोर्स आहे तो कोर्स सोबत आपण काही बोनसेस आपण ऍड केलेले आहे, कारण फक्त कोर्स करून होत नाही तर त्यासोबत काही गोष्टी गरजेचे असतात, जसे की ज्यांना अजून डीपमध्ये शिकायचं आहे त्यांच्यासाठी आपण PDF बुक्स ऍड केलेले आहेत। एक हिंदीमध्ये बुक आहे, मराठीमध्ये बुक नाही आहे पण हिंदीमध्ये आहे, जेणेकरून तुम्ही हिंदी सर्वांना समजतं आजकाल आणि त्यामुळे त्याचा वापर करून तुम्ही अतिशय आणखी या कोर्स शिवाय आणखी नॉलेज त्यामध्ये मिळवू शकता। आणि त्यानंतर ज्या काही नोट्स आहेत, हे जे काही प्रेझेंटेशन आहे आपलं, जे काही कोर्स आहे त्यामध्ये प्रेझेंटेशन ऍड केलेले आहेत नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये, जेणेकरून तुम्हाला ते क्विक नोट्स म्हणून त्याचे स्क्रीनशॉट घेता येतील किंवा तुम्ही त्या नोट्स वरून तुमच्या स्वतःच्या नोट्सही काढू शकता। PDF बुक्स आहेत, 5 PDF बुक्स आहेत जे इंग्लिशमध्ये आहेत आणि ते बुक्स आपण या कोर्स सोबत देत असतो, जेणेकरून तुम्हाला अजून काही त्यातून लर्निंग करायचं असेल तर ते तुम्ही इंग्लिशमध्येही कंटिन्यू करू शकता। कारण हा जो पहिलाच कोर्स आहे जो मराठीमध्ये आपण तयार केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला इंग्लिशमध्ये जर का नॉलेज असेल, इंग्लिशमध्ये वाचून अजून काही इम्प्रूव्हमेंट करायचे असतील, आपल्याकडे बरेचसे डॉक्टर्स वगैरे जॉईन झालेले आहेत त्यांना इंग्लिशमध्ये काही प्रॉब्लेम नसतो आणि त्यामुळे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी या बुक्सचा आधार घेऊ शकतात। आता हे जे 5 बुक्स आहेत हे आता 5 नाहीयेत तर जवळजवळ 45 बुक्स अजून आपण ऍड केलेले आहेत, जवळजवळ 50 बुक्स आपल्या जवळ आहेत, ते आपण या कोर्स सोबत फ्री देत असतो। हे वेल नोन बुक्स आहेत या बॅचलर ऑफ रेमेडीज किंवा पुष्प औषधीमध्ये, ते इंग्लिशमध्ये आहेत। तर हे जे बोनसेस आहेत आणि आपण ऍड केलेले आहेत। याशिवाय बऱ्याच जणांना प्रश्न असतात की जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो त्यावेळेस काही गोष्टी समजल्या नाही किंवा काही कळाले नाही, तर त्यासाठी आपण सपोर्ट देतो, ज्यामध्ये आपण फेसबुकचा आणि व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ज्यामध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल आणि तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील, तुम्ही तिथे विचारू शकता। जनरली 1 ते 2 दिवसामध्ये त्यावरती मी आन्सर करतो आणि याशिवायही काही जणांना क्वेश्चन्स असतील, केस स्टडीज असतील, तर आपण महिन्यातून 1 किंवा 2 रविवारी आपण सेशन्स घेतो, ज्यामध्ये जर काही 2 किंवा 3 लोकांना क्वेरीज असतील तर आपण सेशन घेतो, ज्यामध्ये जे काही लाईव्ह सेशन असतं झूमचं त्यामध्ये आपण डिस्कस करतो जे काही क्वेरीज आहेत, सेशन्स आहेत, आणि त्याचा फायदा त्या व्यक्तीला तर होतोच पण त्याशिवाय
इतरांनाही सिमिलर डाउट्स असतील, सिमिलर प्रॉब्लेम्स असतील, तर ते डिस्कस केले जातात, त्यांनी सगळ्यांचा फायदा होईल, जे काही जॉईन झालेले लोक आहेत त्यांच्यासाठी. तर हे आपण ऑल टुगेदर असा प्रोग्राम हँडल करत असतो. तर हे जे टोटल जे काही आहे म्हणजे कोर्सची प्राइस जी आहे आणि बोनसेस आहेत, जवळजवळ 10,000 पॅकेज आहे. तर हे जे पॅकेज आहे यावरती आपण जे लोक इंटरेस्टेड आहेत आज जॉईन करण्यामध्ये अशांसाठी डिस्काउंट ठेवलेला आहे. आणि अशांसाठी जे जॉईन करू इच्छित आहेत अशांसाठी आपण हा जो कोर्स आहे तो फक्त 2,000 रुपये किंवा 1,999 या कोर्समध्ये आपण देत आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त लोक जॉईन करू शकतील ज्यांची इच्छा आहे. युजली जे ज्यांना या विषयावरती इंटरेस्ट आहे की आपण कशा प्रकारे आपण म्हणजे आपलं मन आहे ते बदलू शकतो, ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत, किंवा असे जे काही व्यक्ती आहेत जे मेडिकल प्रॅक्टिशनर्स असतील किंवा डॉक्टर असतील किंवा हिलर्स असतील किंवा रेकी किंवा अदर ज्या थीटा हिलिंग असेल किंवा NLP असतील अशामध्ये जे काम करणारे लोक आहेत अशांसाठी या रेमेडीज अतिशय प्रभावीपणे तुम्ही शिकू शकता. हे सर्वांना याचा उपयोग करता यावा या उद्देशाने आपण हे जे काही कोर्स आहे त्याची प्राइस फक्त 2,000 ठेवलेली आहे. तर मी डिटेल्स तुम्हाला शेअर करतो आहे याच्यावरती चॅटबॉक्समध्ये ज्यांना जॉईन करायचं आहे. आणि आपण यानंतर जो काही नेक्स्ट सेशन आहे आपलं त्यामध्ये आपण फक्त हा कोर्स कसा आहे ते तुम्हाला मी डेमॉन्स्ट्रेट करणार आहे आणि आपण लगेचच जे काही क्वेश्चन अँड आन्सर आहेत तुमचे क्वेश्चन्स आहेत त्यावरती जाणार आहोत. तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते कृपया Q&A नावाचा जो काही बॉक्स आहे किंवा सेक्शन आहे त्यावरती तुमचे क्वेश्चन्स तुम्ही ऍड करा आणि आपण एक 5 मिनिटांमध्ये तुमचे क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. तर ज्यांना हा कोर्स जॉईन करायची इच्छा आहे तुमच्यासाठी मी ही लिंक जी आहे डिटेल्स पाठवत आहे. यामध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट तुमची आहे लाईफची इन्व्हेस्टमेंट ती फक्त 2,000 रुपये आहे. त्यानंतर पेमेंटचा QR कोड शक्यतो QR कोडवरती पेमेंट करा, कारण ते तुम्हाला सोपं पडेल, कारण जो काही गुगल पे किंवा फोन पेचा नंबर आहे त्यावर लिमिटेड ट्रान्झॅक्शन अवेलेबल आहेत. युजली काय होतं खूप साऱ्या लोकांनी पेमेंट केल्यानंतर पेमेंट सर्वांचं होत नाही, तर तुम्ही जो काही QR कोड आहे त्याच्यावरती पेमेंट करा, ते सगळ्यात बेस्ट राहील. आणि ज्यांना होत नाही QR कोड पेमेंट त्यांच्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे गुगल पे किंवा फोन पेचा, त्यावरती तुम्ही पेमेंट करू शकता. आणि पेमेंट केल्यानंतर तुझं काही स्क्रीनशॉट आहे पेमेंटचा तो तुम्हाला जो काही माझा नंबर यात दिलेला आहे त्या नंबरवरती पाठवायचा आहे. आणि त्यानंतर तुमचे काही डिटेल्स आहेत, तुमचं नाव आहे, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID, हे 3 डिटेल्स मला तुम्हाला पाठवायचे आहेत. त्यानंतर मी तुम्हाला 24 तासांमध्ये तुम्हाला ऍक्सेस दिला जाईल Udemy ऍपचा. आणि त्यानंतर तुम्ही कोर्स लगेचच स्टार्ट करू शकता. आणि त्यानंतर हे जे काही डिटेल्स आहेत ऑफलाईन, ओके ऑफलाईन शिकायचं जनरली काय आहे माहिती आहे का, की ऑफलाईन यासाठी आपण घेत नाही आहोत की बऱ्याचशा लोकांचे टायमिंगचे प्रॉब्लेम्स असतात आणि ऑफलाईन जो कोर्स आहे आपला तो त्याची प्राइस जरा जास्त आहे, कारण काही जणांना ती परवडत पण नाही. त्यामुळे आपण काय केलं की सगळ्यांसाठी सगळ्यांच्या सोयीनुसार वेळेनुसार आणि स्पीडनुसार शिकता यावं याकरता आपण हा ऑनलाईन कोर्स तयार केलेला आहे. तर कृपया तुम्ही ऑनलाईन माध्यमातून जॉईन व्हा आणि आपण लाईव्ह सेशन्स आपण महिन्यातून घेतच असतो, त्यामुळे तुम्हाला जे काही डाऊट्स क्लिअरिटी आहे ते सर्व आपण तिथे घेत असतो. प्रॅक्टिकली कोर्समध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही शिकताना, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही शिकू शकता. तर डिटेल्स मी तुम्हाला पाठवलेले आहेत, आपण नेक्स्ट सेक्शनवरती वळूयात. मी माझी स्क्रीन जी आहे ती स्टॉप करतो आहे 2 मिनिटांकरता. आणि आपण जो कोर्स आहे त्यामध्ये नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. ओके, तर माझी स्क्रीन सर्वांना दिसत आहे का? कृपया यस म्हणून टाईप करा जर का माझी स्क्रीन तुम्हाला दिसत आहे, कारण मी स्क्रीन चेंज केलेली आहे माझी. ओके, थँक्यू एव्हरीवन. ओके, सो हा जो कोर्स आहे आपला त्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिला जो सेक्शन आहे त्यामध्ये पुष्प औषधी किंवा सामान्य माहिती याची दिलेली आहे. तर आज आपण जी काही शिकलेलो आहोत ती अतिशय बेसिक माहिती आहे, 2 तासांमध्ये फार कमी माहिती आपण शेअर करू शकतो. हा जनरली 8 ते 10 तासांचा कोर्स आहे पूर्ण. तर हे डिटेलमध्ये आपण सर्व गोष्टी यामध्ये शिकलेल्या असतात.
त्यानंतर टेलिग्राम आणि फेसबुक जो ग्रुप आहे ते जॉईन करण्यासाठी लिंक इथे दिलेले आहेत, त्यामुळे इथूनच तुम्ही डायरेक्टली जॉईन करू शकता आपले ग्रुप्स आणि त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. आपल्या भावना आणि अनुभवातील जे काही बदल असतात, शारीरिक बदल असतील, मानसिक बदल असतील, हे कसे ओळखायचे याबद्दल जे इमोशनल चार्ट्स आहेत किंवा कोणत्या भावना कोणत्या असतात, हे सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर आणि हे आपला जे काही भावनिक भाग आहे आपल्या मनाचा, तो कसा ओळखायचा, कोणत्या भावना असतात, या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये शिकवलेल्या आहेत. त्यानंतर या रेमेडीज प्रॅक्टिकली कशा वापरायच्या, इंडियन रेमेडीज कशा वापरायच्या, किती डोस घ्यायचे, ज्या ओरिजिनल रेमेडीज आहेत त्या कशा वापरायच्या, किती वापरायच्या, हे सर्व आपण त्यामध्ये डिस्कस केलेलं आहे आणि प्रॅक्टिकली आपण त्यात दाखवलेलं आहे. याशिवाय तुम्हाला काही डाऊट्स असतील कोर्स केल्यानंतर, तर आपण जे लाईव्ह सेशन्स घेतो किंवा तुम्ही पर्सनली मला फोन करून किंवा मेसेज करून सॅटर्डे संडे विचारू शकता, त्यात कोणतेही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर या ज्या हा जो कोर्स आहे त्यामध्ये या 38 ज्या रेमेडीज आहेत त्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, त्या रेमेडीज आपण कशा, कोणत्या रेमेडीज कोणत्या केसेसमध्ये वापरायच्या, हे आपण डिटेल दिलेलं आहे. हे काही बुकिश फक्त नॉलेज नाहीये, तर हे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जो आहे माझा जवळजवळ 10 वर्षाचा, त्यावरती बेसिसवरती आधारित आपण या रेमेडीजचं कंटेंट जे आहे किंवा जे काही माहिती आहे याच्यामध्ये ऍड केलेली आहे. त्यानंतर रेस्क्यू रेमेडी आणि त्याचे जे काही चमत्कारी कॉम्बिनेशन्स आहेत ते आपण या कोर्सच्या माध्यमातून इथे ऍड केलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो सेक्शन आहे त्यामध्ये केस स्टडीज आहेत की व्हिडिओ बेस्ड ऍक्टिव्हिटी आपण घेतो, ज्यामध्ये जसं 3 इडियट मूवी आहे, त्या मूवीमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात, त्या कॅरेक्टर्सचे जे काही लाईफमध्ये ज्या गोष्टी घडतात, नेगेटिव्ह गोष्टी घडतात, सकारात्मक गोष्टी घडतात, तर त्या नेगेटिव्ह गोष्टी ज्या एका व्यक्तीच्या जसं रँचो आहे, तर त्याच्या त्याच्या लाईफमध्ये ज्या नेगेटिव्ह गोष्टी घडतात, तर त्या सिच्युएशन्समध्ये आपण बाहेर काढण्यासाठी त्या व्यक्तीला कोणत्या रेमेडीज वापरू शकतो. जर का चतुर आहे, त्यासोबत ज्या काही नेगेटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत त्या केसेसमध्ये आपण कोणत्या रेमेडीज वापरू शकतो, तर अशा केस स्टडीज आपण त्यामध्ये घेतो. आणि त्या केस स्टडीच्या माध्यमातून तुम्हाला शिकायचं आहे की अशा व्यक्तींसाठी आपण सिच्युएशन अशा अशा सिच्युएशनमध्ये आपण या या रेमेडीज वापरू शकतो, तसे प्रॅक्टिकल लाईव्ह सिच्युएशन आपण यामध्ये डिस्कस करतो किंवा यावरती काम करतो. आणि दुसरे ज्या रिअल लाईफ केसेस आहेत, जसं आता तुमच्या जेव्हा आपण महिन्यातून एकदा भेटतो त्यावेळेस आपण रिअल लाईफ ज्या केस स्टडी डिस्कस करतो, त्यावेळेस आपण ऍक्च्युअल व्यक्तीचे कोणते नाव घेत नाही किंवा त्याची आयडेंटिटी जी असते, पर्सनल आयडेंटिटी, ते आपण ओपन करत नाही, तर एक केस स्टडी म्हणून आपण त्यावर डिस्कस करतो. आणि मग त्या केसेसमध्ये आपण काय आहे की या लाईव्ह जे सेशन्स असतात ते प्रॉब्लेम्स जे असतात लाईफमध्ये ते जवळपास बऱ्याच जणांचे सेम असतात, आणि मग त्यातून आपल्याला एका व्यक्तीला जर का ते केस स्टडी डिस्कस करत असतील तर त्या केस स्टडीज आपण इतरांच्याही कामं येतील या उद्देशाने आपण या कोर्समध्ये ऍड करत असतो, जेणेकरून वेगवेगळ्या केस स्टडीज तुम्हाला डिस्कस करायला मिळतील. आणि हे जे काही 5 बुक्स आहेत, 5 ते 6 बुक्स आहेत हिंदी आणि इंग्लिशमध्ये, हे बुक्स आपण इथेही ऍड केलेले आहेत. आणि टेलिनॉरचा जो ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप, त्या ग्रुपवरती पण तुम्हाला हे बुक्स जवळजवळ 45 to 50 बुक्स आहेत, ते सर्व बुक्स तुम्हाला तिथे अवेलेबल होतील डाउनलोडसाठी. तर हा ऑलटुगेदर असा कोर्स आहे ज्यामध्ये तुम्ही हे सर्व शिकू शकता. आणि प्रॅक्टिकली शिकणं महत्वाचं आहे तुमच्या स्वतःसाठी, इतरांसाठी या रेमेडीचा उपयोग करून घेणं अतिशय महत्वाचं आहे, त्यासाठी या रेमेडीज तुम्ही शिकू शकता आणि हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. आता आपण नेक्स्ट जो सेशन आहे त्यामध्ये एक छोटासा व्हिडिओ आपण बघणार आहोत, ज्यामध्ये मी माझी स्क्रीन जी आहे ती पुन्हा शेअर करतो तुम्हाला. तर हा जो व्हिडिओ आहे हा माझ्या स्वतःच्या मुलीचा आहे, फक्त 8 वर्षाची मुलगी आहे, आणि ती कशा प्रकारे रेमेडीज स्वतःसाठी आणि वापरू शकते हे मला तुम्हाला दाखवायचं की किती सोपं आहे या रेमेडीज बनवणं. यामध्ये असे कोणतेही रॉकेट सायन्स नाहीये, अतिशय सोपं आहे या रेमेडीज बनवणं. यामध्ये तुम्हाला आवाज नाही आला तरी ठीक आहे, पण जो व्हिडिओ आहे त्यातून आशय तुम्हाला समजून येईल की किती सोपं आहे या रेमेडीज. तर तुम्ही हे व्हिडिओ बघा, छोटासा व्हिडिओ आहे. I need to water one.
तो माझी स्क्रीन मी शेअरिंग बंद करतो आहे आणि आता आपण जे काही क्वेश्चन्स आणि आन्सर्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत क्यूएनए सेक्शन मध्ये. तर जे लोकांचे प्रश्न आहेत ते आपण एक एक करून घेऊया. त्याआधी आपण चॅट बॉक्स मध्ये काही क्वेश्चन्स असतील जे विचारलेले असतील तर आपण ते बघूयात. काही जणांनी त्यात ऍड केले असतील तर एकच मिनिटं द्या मला. याच्यावरती काही क्वेश्चन्स असे नाही आहेत पण कोणाचा क्वेश्चन जर का मिस झाला असेल तर कृपया मला क्यूएनए सेक्शन मध्ये तुमचा क्वेश्चन टाका जेणेकरून आपल्याला तो क्वेश्चन सहजरित्या घेता येईल. क्वेश्चन एक आहे की पेमेंट डिटेल आणि हे पाठवा. ओके, तुम्हाला हे जे पेमेंट डिटेल आहेत ते मी पुन्हा एकदा चॅट बॉक्स मध्ये टाकतो जेणेकरून तुम्हाला पेमेंट करता येईल. ओके, तर आपण क्यूएनए सेक्शन आता घेणार आहोत ज्यामध्ये बरेचसे क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. सहकार नगर मध्ये कोणते कोण आहे कोण देत. ओके, लास्ट टाइम त्यांनी सेशन अटेंड केलं होतं प्रेमा कुलकर्णी. ओके मॅडम, तुम्हाला जर का या रेमेडीज पाहिजे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला कुणी असेल तर बघतो. व्हॉट्सअप मध्ये मला मेसेज करा आणि जर का मी माझ्याच्याने शक्य असेल तर मी रेमेडीज तुम्हाला देईल किंवा मग तुम्हाला कॉन्टॅक्ट देईल ज्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही या रेमेडीज मागवू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. ज्यांना आवाजाचा प्रॉब्लेम. ओके, तो क्वेश्चन होऊ शकत नाही आपल्याला. कोणतेही सीजनल फ्लॉवर्स चालतील की पर्टिक्युलर फ्लॉवर्स करता येईल मधून करता येईल. या रेमेडीज ज्या आहेत त्या विशिष्ट फ्लॉवर्स आहेत कारण जे फ्लॉवर्स आहेत किंवा फुलं आहेत तर प्रत्येक फुलाची जी काही व्हायब्रेशनल एनर्जी आहे किंवा ती ऑरा म्हणतो आपण तर फुलं प्रत्येक फुलाची व्हायब्रेशनल एनर्जी आहे ती फ्रिक्वेन्सी वेगळी असते आणि त्यामुळे विशिष्ट गोष्टीसाठी विशिष्ट मनातील नकारात्मक गोष्टीसाठी किंवा विशिष्ट गोष्टी बदलण्यासाठी विशिष्ट फुलं आहेत. ओके, तर डॉक्टर बॅच यांची जी सिस्टीम आहे त्यामध्ये 38 फुलं आहेत आणि हे 38 प्रकारची जी फुलं आहेत ते अतिशय सोपे आहेत. म्हणजे 38 नावं तुम्हाला लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे. जसं तुम्ही आता फ्लॉवर होम रेमेडीज आपण डिस्कस केलं तर सहजपणे लोकांनी एक 8-10 नावं तर सहजपणे टाईप केली होम रेमेडीज कोणत्या आहेत हे विचारल्यानंतर. तशाच प्रकारे या फ्लॉवर रेमेडीज आहेत त्याचे नावं जरी थोडीफार इंग्लिश मध्ये असली तरी तुम्ही ते अतिशय सहजपणे शिकवू शकता आणि प्रत्येक फुलाचं जे काही महत्व आहे ते शिकवू शकता फोर्समध्ये आणि त्यानुसार त्या रेमेडीज सहजपणे तुम्ही वापरू शकता. तर हे जे फ्लॉवर्स आहेत त्यातले बरेचसे फ्लॉवर हे युके मध्ये असतात पण या रेमेडीज आपल्या इंडियामध्ये सहजपणे अवेलेबल आहेत. रेमेडीचा वापर करून आपण आनंदी राहायला लागतो, पॉझिटिव्ह विचार करायला लागतो ही की आपल्याला हे घेऊन स्वतः तयार वा समजत नाही येते पण या रेमेडीचा जो वापर आहे तो आपण आपले विचार बदलण्यासाठी करू शकतो आणि आपली इच्छा नसतानाही आपण आपले विचार सकारात्मक करू शकतो किंवा आपली बऱ्याचशा अंशी असं होतं की आपली इच्छा असते की आपल्याला सकारात्मक विचार करायचा आहे पण आपण ठरवतोही तसं पण प्रत्यक्षात मात्र तसं होत नाही. एक 2 मिनिटं 5 मिनिटं आपण ठरवतो आणि
आपण चांगला विचार करूया, पण शेवटी त्यानंतर आपण ते विसरून जातो आणि पुन्हा नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये चालू होतात. तर तसं या रेमेडी घेतल्यानंतर आपल्याला ठरवायची ही गरज पडत नाही, आपले विचार ऑटोमॅटिक सकारात्मक व्हायला लागतात, कारण आपले जे काही व्हायब्रेशन्स आहेत ते पॉझिटिव्ह होतात, सकारात्मक होतात आणि आपल्या मनामध्ये तसे चेंजेस व्हायला लागतात. ज्यांना ओके यस मला शिकायचं आहे, ज्यांना शिकायची इच्छा आहे, जॉईन करायची इच्छा आहे, कृपया जो काही डिटेल्स दिलेले आहेत जॉईन करण्यासाठी त्यावरती तुम्ही जॉईन करू शकता. आणि ही जी ऑफर आहे ती आजच्या दिवसाकरता आहे, त्यामुळे आजचा जॉईन करा. ज्यांना पेमेंटचे इश्यूज आहेत, जिन्युइन प्रॉब्लेम आहेत, त्यांनी मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, तुमचं नाव नंबर आणि ईमेल आय डी द्या आणि त्या लोकांचे जे काही केसेस आहेत ते आपण कन्सिडर करू शकता, ते जिन्युइन असतील तर. किती दिवस घ्यायला लागते, आता हा जो प्रश्न आहे तो सरळ सरळ प्रश्न नाहीये, तर याचे तीन प्रकारे मी उत्तर देऊ शकतो. ज्या रेमेडीज तुम्ही इमर्जन्सी मध्ये वापरता किंवा इमर्जन्सी केसेस असतील, जसं काही मानसिक आघात वगैरे अशा गोष्टी असतील, तर अशा केसेसमध्ये या रेमेडीज जे घेतल्यानंतर लगेच इफेक्ट त्यात दिसायला लागतो. एक जनरली 5-10 मिनिटं 15 मिनिटातही या रेमेडीचा इफेक्ट तुम्हाला दिसायला लागतो. आणि हा या ज्या रेमेडीज आहेत अशा केसेसमध्ये तुम्हाला जनरली 15 दिवस 20 दिवस किंवा महिनाभर घ्यावं लागू शकतात, काही मानसिक आघाताच्या ज्या केसेस आहेत. आणि काही जर का तुमचा जो इश्यू आहे तो जर का टेम्पररी असेल किंवा तुम्हाला फक्त आत्मविश्वास इम्प्रूव्ह करायचा आहे फर्स्ट पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये, त्या केसेसमध्ये रेमेडीज तुम्ही 1-2 दिवसासाठी पण घेऊ शकता. पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये तुम्हाला काही महत्वाचं काम करायचं असेल, त्यावेळेस सकारात्मकता पाहिजे असतील, तर त्यावेळेस पण तुम्ही रेमेडीज थोड्या काळाकरता घेऊ शकता. काही ज्या रेमेडीज आहेत तर त्या केसेसमध्ये तुम्ही या रेमेडीज ज्या आहेत, तर जसं डिप्रेशन असेल, अँझायटी असेल, तुमचा जर का हा लॉंग टर्म इश्यू असेल, तर त्या केसेसमध्ये तुम्हाला रेमेडीज जवळजवळ 3-6 महिने घ्यावा लागू शकतात. कारण तुमचा इफेक्ट जो आहे तो जवळजवळ 15-20 दिवस किंवा 1 महिन्यामध्ये तुम्हाला दिसायला लागतो, पण तरीही त्या रेमेडीज तुम्हाला कंटिन्यू करावं लागू शकतात, जेणेकरून तुमचा जो काही नकारात्मक विचार आहेत ते मुळापासून निघून जावेत आणि त्यातून तुम्ही पूर्णपणे बरे व्हावेत. या केसेसमध्ये ज्या स्ट्रेस अँझायटी किंवा डिप्रेशनच्या केसेस आहेत त्यामुळे त्यामध्ये या रेमेडीज तुम्ही लॉंग टर्म साठी वापरू शकता. ओरिजिनल रेमेडीज आणि इंडियन रेमेडीज कशी ओळखायची, किती दिवसात रेमेडीजचा मला फरक पडेल, जनरली ज्या ओरिजिनल रेमेडीज आहेत त्यामध्ये अल्कोहोल कंटेंट जे आहे ते 27% असतं आणि त्या पुन्हा डायल्यूट केलेल्या असतात पाण्यामध्ये, त्यामुळे त्याच्यामध्ये अल्कोहोल नसल्यासारखंच असतं, ठीक आहे, त्यामुळे त्याचा वास कोणता येत नाही, टेस्ट स्मेल येत नाही ओरिजिनल रेमेडीजचा. आणि ज्या ओरिजिनलच्या ज्या स्टॉक बॉटल असतात त्यामध्ये अल्कोहोल फक्त 27% असतं, त्यावरून तुम्ही ओळखू शकता ओरिजिनल रेमेडीज. इंडियन रेमेडीज मध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं, कारण त्या होमिओपॅथिक ब्रँडनी बनवलेल्या आहेत आणि जनरली 80-90% अल्कोहोल त्यामध्ये असतं. आणि त्या रेमेडीज ज्या आहेत त्या इंडियन ब्रँडच्या नावाखाली विकल्या जातात. प्रॅक्टिस करण्यासाठी मान्यता आहे का, या ज्या रेमेडीज आहेत त्या मेडिसिन्स मध्ये कन्सिडर होत नाहीत, हे क्लिअर तुम्हाला सांगायचंय. की जसं ऍलोपॅथिक मेडिसिन असतील, आयुर्वेदिक होमिओपॅथिक मेडिसिन्स असतील, तर त्यासाठी तुम्हाला डिग्रीची आवश्यकता असते किंवा सर्टिफिकेशन जे असतं, किंवा MBBS असेल किंवा MD असेल, हे सर्टिफिकेशन तुम्हाला करावं लागतं. तर ह्या रेमेडीज ज्या आहेत या मेडिसिन्स मध्ये कन्सिडर होत नाही. UK मार्केट असेल, इंडियन मार्केट असेल किंवा US मार्केट असेल, तर हे मेडिसिन्स म्हणून कन्सिडर होत नाही, तर एक सप्लिमेंटरी मेडिसिन जसं गुलाबजल असेल किंवा आपलं जे प्रोटीन पावडर्स असतील जसं आपण घेतो, तर तशाच प्रकारे या रेमेडीज असतील. यासाठी कोणत्याही प्रिस्क्रिप्शनची गरज लागत नाही. तर या रेमेडीज ज्या आहेत त्यासाठी तुम्हाला देण्यासाठी कोणत्याही क्वालिफिकेशनची गरज नाही. तुम्हाला जर का त्या रेमेडीज व्यवस्थित नॉलेज असेल तर तुम्ही इतरांसाठी आणि स्वतःसाठी या रेमेडीज वापरू शकता. ज्यांना रेमेडीज पाहिजेत त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा कृपया, आणि जर का शक्य असेल तर मी त्यांना पाठवतो. जनरली इंडियामध्ये मी शिप करतो, ओरिजिनल रेमेडीज मी तुम्हाला पाठवू शकतो. इंडियन रेमेडीज 1MG जे ऍप आहे टाटाचं त्यावरती तुम्हाला भेटतील. विदाउट मनी अँड विदाउट कोस्ट तुम्ही जे औषध सांगितले किंवा रेमेडीज रेसिपी दिलीत ती यूज करण्यासाठी असेल तर करू शकतो का?
जर का तुम्हाला रेमेडीचं बेसिक नॉलेज असेल आणि तुम्हाला काय झालंय हे तुम्ही ओळखून त्या रेमेडीज देऊ शकत असाल तरीही ते चालेल, तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला रेमेडीज पाहिजे असतील तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. मानसिक आजारावरती या रेमेडीज काम करतात आणि मानसिक आजार होऊ नयेत त्यासाठीही प्रिव्हेंटिव्ह म्हणून या रेमेडीज काम करतात. डायबिटीज पेशंटसाठी रेमेडी, फिजिकल ज्या इलनेस आहेत त्यासाठी आपण आपण असं म्हणू शकत नाही डायरेक्टली की या रेमेडीज आहेत, पण सायकोसोमॅटिक डिसीजेस मध्ये तुमच्या मनावरती ज्या गोष्टी आहेत त्यावरती आपण विचार करून त्या ओळखून आपण या रेमेडीज नक्कीच वापरू शकतो. कोर्स कधी सुरू करणार आहे, टायमिंग काय आहेत? हा जो कोर्स आहे तो प्री रेकॉर्डेड कोर्स आहे, कारण बऱ्याच जणांचे टायमिंग ऍडजस्ट होत नाहीत आणि त्यामुळे प्रॉब्लेम्स होतात, तर अशांसाठी हा जो कोर्स आहे तो आपण प्री रेकॉर्डेड ठेवलेला आहे आणि आपण मंथली सेशन्स घेतो, लाईव्ह सेशन्स ज्यामध्ये तुमचे डाऊट्स असतील ते आपण डिस्कस करतो. प्रॅक्टिस करण्यासाठी ओके ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. लिक्विड औषध किती किट कुठे व कितीला मिळेल, हा प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेला आहे की इंडियन रेमेडीज आणि ओरिजिनल रेमेडीज किती प्राइस असते आणि कुठे मिळतात. अमेझॉन वरती आणि 1MG ऍप आहे टाटाचं, त्या दोन्ही वरती या रेमेडीज मिळू शकतात. तुम्ही गुगल वरती सर्च करू शकता. पेमेंटचा जो स्क्रीनशॉट आहे तो तुम्हाला याच्यावरती व्हॉट्सअप वरती पाठवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 24 तासांमध्ये ऍक्सेस दिला जाईल कोर्सचा. हा कोर्स इंग्लिश आणि मराठी या दोन्ही मध्ये अवेलेबल आहे. सध्या जर का तुम्ही आज जॉईन करू इच्छित असाल तर तुम्हाला या मराठी आणि इंग्लिश या दोन्हींचा ऍक्सेस तेवढ्याच प्राइस मध्ये दिलं जाईल. एकाच तुम्ही एक कोर्स घेतला तर तुम्हाला इंग्लिशचा तो कोर्स फ्रीमध्ये दिला जाईल. ते आपण औषधी बनवायची गरज नाहीये नीता मॅडम, ह्या रेमेडीज मार्केटमध्ये आता सहजपणे अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे ते इफर्ट जे आहेत की बनवणे वगैरे ते सोपं आहे पण ते करणं शक्य होत नाही. ते फुलं विशिष्ट हंगामातले असतात त्यामुळे ते अवेलेबल असतील असं काहीही नाहीये आणि ती फुलं शोधणं फार अवघड होऊ जाऊ शकतं त्यामुळे, आणि विशेष करून त्या फॉरेन मधल्या फ्लॉवर्स आहेत काही, त्यामुळे तुमच्याकडे त्या अवेलेबल असतीलच असं नाही. पण या रेमेडीज अतिशय सोप्या पद्धतीने अवेलेबल आहेत इंडियामध्ये आणि तुम्ही 1-2 दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचू जाऊ शकतात. पेमेंट डिटेलची इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी पाठवलेली आहे. पेमेंट ऑप्शन दिसत नाही, ओके तुम्हाला पाठवलेली आहे. रेमेडीज बनवण्यासाठी किट नेसेसरी आहे का? किट वगैरे नाहीये, किट ऑलरेडी जी आहे त्या रेमेडीजच असतात आणि त्या किटची प्राइस जी आहे ती तुम्हाला मी सांगितलेली आहे की इंडियन किटची प्राइस जी आहे ती जवळजवळ 20-25 हजारापासून ते 50 हजारापर्यंत असते आणि ओरिजिनल किट आणि जे इंडियन किट आहे त्याची प्राइस किट जरी म्हटलं तर 3-4 हजारापर्यंतच असते, जास्त नसते. आणि तुम्ही इंडिव्हिज्युअल रेमेडीज घेऊ शकता, 1-2 रेमेडीज 3 रेमेडीज घेऊ शकता आणि त्याची प्राइस जास्तीत जास्त 200-500 रुपयापर्यंत असते. मिक्सिंग रेमेडी जर का तुम्हाला पाहिजे असेल ओरिजिनल पासून बनवलेली तर ती मी देऊ शकतो, कारण मी माझ्याकडे 2 किट आहे, हिलिंग हर्बची किट आहे आणि जी काही नेल्सन फार्मसीची किट आहे, तर त्या किट पासून मी रेमेडीज बनवून देतो. तर त्या रेमेडीची जी मिक्सिंग बॉटल असते 30 ml बाटली असते त्या अशा प्रकारची आपण बाटली बनवतो किंवा असते आणि याच्यामध्ये सर्व रेमेडी पाण्यामध्ये मिक्स केलेले असतात. तर या रेमेडीची जी प्राइस आहे तर ती 500 रुपये आपण ठेवतो, त्यामध्ये डिलिव्हरी चार्जेस इंडियामध्ये फ्री असतात. बुक कुठे मिळतील? बुक्स जर का तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला कोर्स जॉईन करावा लागेल. आपल्याकडे जवळजवळ 50 बुक्स आहेत इंग्लिशमध्ये आणि 1 बुक हिंदीमध्ये आहे, तर हे बुकचं सर्व ऍक्सेस तुम्हाला दिलं जाईल जेणेकरून तुम्ही शिकू शकता. आता या बुक्स 50 बुकची प्राइसच अतिशय जास्त आहे त्या कम्पेरेटिव्हली जर का तुम्ही बघितलं जो काही किती टक्के रिझल्ट मिळतो किंवा रिझल्ट न मिळणे लवकर न मिळण्याकरता काय कारण ठरू शकतं, हा अतिशय चांगला प्रश्न आहे. तर 90% केसेसमध्ये आपल्याला रिझल्ट भेटतो, 10% केसेस आहेत हे मला जेन्युइनली तुम्हाला सांगावं वाटतं, कारण काही केसेसमध्ये लोकांचा विश्वास तेवढा बसत नाही, रेमेडी त्या घेत नाहीत, हा एक त्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. काही केसेसमध्ये जे आहे तर त्या खूप दिवसापासून आजार असतात लोकांचे आणि तो हील होण्यासाठी वेळ लागतो, कारण आपली जी काही नकारात्मक विचारांची प्रवृत्ती आहे, आपलं ज्या जो काही माइंड आहे आपल्या माइंडमध्ये जे काही नकारात्मक विचारांचं जे काही पॅटर्न असतं, तर ते पॅटर्न क्लिअर होण्यासाठी किंवा ते सकारात्मक पॅटर्न बनण्यासाठी वेळ लागतो. तर काही केसेसमध्ये 3-6 महिने, काही केसेसमध्ये काही सिरियस केसेसमध्ये वर्षाचाही वेळ लागलेला आहे.
तर अशा केसेस आहेत ज्यामध्ये ज्या लॉंग रूट केसेस आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत, अशा केसेस मध्ये मात्र वेळ लागू शकतो. पण जनरली नॉर्मल केसेस मध्ये एक महिन्यामध्ये तुम्हाला चांगला इफेक्ट दिसतो. ऑनलाईन मागू शकता, ऑनलाईन मागू शकतो ना सर? ओके, ते क्वालिटी वाईज चांगले आहेत. इंडियन रेमेडी सुद्धा चांगले आहेत, त्याच्यामध्ये थोडासा एक 4-5 दिवसाचा तुम्हाला फरक जाणवतो की ज्या ओरिजिनल रेमेडीज आहेत त्या 4-5 दिवस लवकर इफेक्टिव्ह राहतात, असं माझं एक ऑब्झर्वेशन आहे. पण ज्यांना परवडत नाही त्यांना इंडियन रेमेडीज सुद्धा चांगले आहेत, मार्केटमध्ये फुल अवेलेबल आहेत, सहज अवेलेबल आहेत आणि त्याचा इफेक्ट चांगला होतो. अग्रेसिव्ह बिहेवियर साठी रेमेडीज देऊ शकतो मॅडम, आरती मॅडम, त्याचा उपयोग होतो. कॅन यू प्लीज सेंड डिटेल्स ऑन व्हॉट्सअप? या यू कॅन, अश्विनी मॅम, यू कॅन व्हॉट्सअप मी, आय कॅन शेअर यू द डिटेल्स ऑन व्हॉट्सअप ऑल्सो. सो वॉट एव्हर डिटेल्स यू आर आस्किंग मी, आय एम नॉट शुअर, बट यू कॅन सेंड मी ऑन व्हॉट्सअप. साईड इफेक्ट काही होऊ शकतो का? कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. लहान माझी जी मुलगी आहे ती एका दिवसाची होती, तेव्हापासून मी तिला ओरिजिनल रेमेडीज देतो, त्यामुळे कोणताही साईड इफेक्ट नाहीये. आणि एक लर्निंग अबिलिटी वाढवण्यासाठी माझ्या मुलीला रेमेडीज दिल्या होत्या, अजूनही देतो, त्यामुळे ते आता 2 वर्षाची आहे आणि रेमेडीजचा कोणताही साईड इफेक्ट नाहीये. हे मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं आहे की कोणताही साईड इफेक्ट त्याचा होत नाही. हा, पण लहान मुलांना तुम्ही इंडियन रेमेडीज देऊ नका, कारण त्यामध्ये अल्कोहोल असतं, अलर्जी वगैरे होऊ शकते. ओरिजिनल रेमेडीज तुम्ही वापरू शकता. ओके, साईड इफेक्ट आपण ऑलरेडी डिस्कस. ऍडिक्शन साठी रेमेडी वर्क करते का? मी क्लिअरली तुम्हाला सांगतोय की ऍडिक्शन साठी रेमेडीज असतात असं काही नाहीये. ओके, पण स्वतःच्या मनावरती कंट्रोल ठेवण्यासाठी रेमेडीज आहेत, ज्याने आपलं स्वतःच कंट्रोल वाढतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या व्यक्तींना जर काही इच्छा असेल पण कंट्रोल होत नसेल व्यसनाच्या ऍडिक्शनसाठी, तर या रेमेडीज काही प्रमाणात हेल्प करतात. पण असं मी पूर्णपणे म्हणत नाही की या रेमेडीज दिल्या आणि तुमचं व्यसन सुटलं, असं नाहीये, ते चुकीचं राहील. तर मला हेच सांगायचंय की असं नाहीये की रेमेडीज दिल्या आणि तुमचं व्यसन सुटलं, असं नाहीये. तर स्वतःच्या मनावरती जर काही इच्छा असेल आणि व्यसन सोडण्याची आणि कंट्रोल होत नसेल, तर त्यामध्ये आपण प्रयत्न करू शकतो रेमेडीजचा वापर करून आणि स्वतःवरती कंट्रोल ठेवण्याचा. डोसेस किती घ्यायचे असतात? डोसेस जे असतात ते प्रत्येक सिच्युएशन नुसार डिपेंड करतात रेमेडीजचे. तर तुम्ही आमचा कोर्स जॉईन करू शकता, ज्यामध्ये हे आपण डिटेलमध्ये शिकवलेलं असतं की कोणत्या रेमेडीज कशा प्रकारे मिक्सिंग करायच्या, वापरायच्या. व्हॉट्सअपवरती काही पाठवले आहे. तुम्ही मला सॅटर्डे संडे युजली कॉल करू शकता किंवा मला मेसेज करू शकता, त्यानुसार आपण डिस्कस करू शकतो. ओरिजिनल फ्लॉवर रेमेडीची किट पूर्ण घ्यायला लागतो का? काही सिंगल पण ओरिजिनल किट जे आहे तर त्यामध्ये सिंगल रेमेडीज पण तुम्ही घेऊ शकता. जसं मी तुम्हाला स्वतःच माझं एक्झाम्पल सांगतो की मी मागच्या 4-5 वर्षापूर्वी एक किट घेतली होती, ती पण किट माजाकडे आहे आणि एक्सपायरी त्याची 7-8 वर्ष असते, त्याच्यामुळे काही चिंता नसते. आणि माझी जी आता नवीन जी घेतलेली किट आहे ती पण संपत आलेली आहे, तर त्याच्यातल्या काही रेमेडीज संपल्या आहेत, तर तेवढ्या लिमिटेड रेमेडीज मी ऑर्डर करतो. तर तुम्ही लिमिटेड, तुम्हाला 5-10 रेमेडीज लागत असतील तर तेवढे तुम्ही ओरिजिनलच्या ऑर्डर करू शकता. जनरली जे डॉक्टर वगैरे आहेत माझ्यासोबत जे काम करतात किंवा शिकतात, तर त्यांच्याकडे पण जनरली 4-5 रेमेडीज ते ऑर्डर करतात ओरिजिनलच्या आणि त्या वापरतात, तर ते तुम्ही ऑर्डर करू शकता इंडिव्हिज्युअल रेमेडीज. मराठी कोर्स ऑफलाईन देऊ शकत नाही का? सध्या तरी नाहीये मॅडम, असं सध्या तरी म्हणजे या वर्षी तरी तसा प्लॅन नाहीये, कारण आपण लॉकडाऊनमुळे जे ऑफलाईन कोर्सेस आहेत ते बंद केले होते. पण जे ऑनलाईन कोर्सेस आहेत ते त्यापेक्षाही इफेक्टिव्ह आहेत, कारण तुम्ही एकदा कोर्स केल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट पुन्हा रिपीट करता येत नाही ऑफलाईन कोर्समध्ये. पण इथे तो प्रयोजन आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा त्या गोष्टी शिकू शकता, कारण काय की एकाच वेळेस सगळ्या गोष्टी क्लिअर होईल असं होऊ शकत नाही. बऱ्याचशा अंशी आपल्याला पुन्हा रिपीट केल्यानंतर नवीन आपल्याला त्यातून एक विजडम तयार होतो किंवा त्याचं नॉलेज आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे करता येतं. या उद्देशाने आपण ऑनलाईन कोर्स किंवा रेकॉर्डेड कोर्स ठेवलेला आहे. तर आपण जनरली सगळे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. काही क्वेश्चन्स याच्या कोर्समध्ये बुक्स आहेत का? हो, मी एक सांगू शकतो की हिंदीचं एक बुक्स आहे आणि बाकीचे 5 बुक्स इंग्लिशमध्ये आहेत. त्याशिवाय आपण जवळजवळ 45 बुक्स आहेत ज्या आपल्याला नवीन आता विद सोर्स कडून भेटलेले आहेत, तर ते 45 बुक्स या कोर्समध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत जे तुम्हाला इंग्लिशमध्ये आहेत ते. आणि फार वेल नोन बुक्स आहेत या फील्डमध्ये या सिस्टीमचे,
त्याचा तुम्हाला ऍक्सेस दिला जाईल. ओके थँक्यू सर, खूप छान वर्कशॉप झाला. ओके थँक्यू सर. मी नेमके कोर्स प्राइस, ओके कोर्स प्राइस जी आहे ते मी ऑलरेडी तुम्हाला टाकलेली आहे. 2000 प्राइस आपण डिस्काउंट मध्ये ठेवलेली आहे. युजली कोर्सची प्राइस ही 4000 असते, पण आपण ऑफरमध्ये आजच्या दिवसाकरता या कोर्सची प्राइस आपण 2000 दिलेली आहे की जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा घेता यावा. ट्रीटमेंट करायची असल्यास मी ट्रीटमेंटची गॅरंटी देऊ शकत नाही, कारण बरेचसे लोक माझ्याकडे ऑलरेडी पेंडिंग आहेत कन्सल्टेशनसाठी, आणि मी लिमिटेड एक दोन लोकांचे कन्सल्टेशन घेत असतो ज्यांना फार गरज आहे किंवा ज्यांचे खूप जेन्युइन प्रॉब्लेम्स आहेत. परंतु माझा असा उद्देश राहील की तुम्ही स्वतः शिका ही पद्धती आणि याचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी इतरांसाठी करून घ्यावा, असा या उद्देशाने आपण या कोर्स तयार केलेला आहे. मला कोर्स जॉईन करायचा आहे. जॉईनिंग साठी डिटेल्स मी तुम्हाला पाठवलेले आहेत. थँक्यू मॅडम, तुम्ही जॉईन करू शकता. आणि आजच्या वर्कशॉपला जे लोक, एक सेकंड, एक क्वेश्चन आहे. थँक्यू सर. ओके थँक्यू एव्हरी वन, अँड थँक्यू फॉर जॉईनिंग टुडे सेशन. सो आपण क्वेश्चन्स जवळजवळ सर्व घेतलेले आहे. थँक्यू आरती मॅडम, सिन्सिअर ग्रॅटिट्यूड टू यू ऑल्सो दॅट यू आर जॉईनिंग हिअर. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क्स फॉर ऑल ऑफ अस, दॅट्स वाय वी ऑल आर हिअर. अँड like what I think is you all attracted something new which is innovative and which can help us to transform our life. So sarvancha jeevanamade ya workshop cha changla upyog karta yeil, kadina kadhi ya remedies aaplya aayushyamade kaam kartat, upyogi padtat, ya uddeshani ha workshop ahe. He workshop recording puna pahu shakte ka? Ho Pranita madam, ya workshop cha recording tumhala फेसबुक सॉरी व्हॉट्सअप जो ग्रुप आहे ज्यावरती तुम्ही जॉईन झालेला आहात त्यावरती आपण रेकॉर्डिंग आज किंवा उद्या पाठवू, आणि तुम्हाला तो ते रेकॉर्डिंग तुम्हाला युट्यूबवर अवेलेबल होईल आणि त्याचा तुम्ही पुन्हा रिव्हाइज करू शकता. आणि आपले जे काही कोर्सेस आहेत ते कोर्सेस पण आपण जे ठेवले ते तुम्ही रिपीट करू शकता. म्हणजे काय असतं की एकाच वेळेस शिकलं आणि संपलं असं होत नाही, तर तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या गोष्टी रिव्हिजिट करावं लागू शकतात. माझ्या असे अनुभव आहेत की कोर्स केल्यानंतर एक 3-4 वर्षानंतर लोकांना असं आठवतं की आता आपण ही एक सिच्युएशन आहे, या सिच्युएशन साठी रेमेडी कशा वापरू शकतो, आणि पुन्हा तो कोर्स रिव्हिजिट तुम्ही करू शकता. लाईफ टाईम ऍक्सेस आहे, त्या उद्देशाने तो आपण दिलेला आहे. ओके तर सर्वांचे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत ज्यांना जॉईनिंग करायचंय. ओके तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा डिटेल्स पाठवतो मॅडम, तुम्ही पेमेंट करू शकता. शक्यतो जे काही लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा, एक इमेज तुम्हाला मिळेल QR कोडची, आणि त्या QR कोड डाउनलोड करून त्यावर तुम्ही पेमेंट करू शकता तुमचा फोन पे गुगल पे वरतून. आणि खूप छान आणि सोप्या भाषेत सांगितलं, धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू मॅडम रेखा मॅडम. तर आजचा जो वर्कशॉप आहे आपण कन्क्लूड करूयात. सर्व जे काही जॉईन झालेले आहेत लोक त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. थँक्यू तुम्ही जॉईन झाल्याबद्दल. आणि जो काही लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे त्यानुसार तुम्हाला इथपर्यंत तुम्ही आले आणि एक आपले विचार कसे सकारात्मक करू शकता याबद्दल तुम्ही जाणून घेतलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन. एक नवीन पद्धती तुम्हाला माहिती झाली आणि त्याचा उपयोग तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही योग्य वेळी करू शकाल ही मी अपेक्षा करतो. आणि तुमचं जे आयुष्य आहे ते अतिशय आनंदात आणि सुखात राहावं ही मी तुमच्यासाठी अपेक्षा करू शकतो. तर जे लोक जॉईन झालेले आहेत आपल्या प्रोग्रामसाठी किंवा कोर्ससाठी त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही स्वतःसाठी या रेमेडीचा उपयोग करून इतरांनाही तुम्ही कशा प्रकारे आनंदी करू शकता, कसं इतरांना मदत करू शकता त्यासाठी तुमचे प्रयत्न असतील अशी मी अपेक्षा करतो. आणि हा जो वर्कशॉप आहे तो आपण थांबवणार आहोत एक ते दोन मिनिटांमध्ये. ज्यांचे क्वेश्चन्स वगैरे असतील तर ते आपण घेतलेले आहेत. आणि जो काही आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, सॉरी जे काही आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती तुमची प्रतिक्रिया तुम्ही पाठवू शकता की हा कोर्स हा जो आजचा वर्कशॉप आहे तो तुम्हाला कसा वाटला आणि त्यातून तुम्हाला कशी माहिती भेटली
तर हे तुम्ही मला व्हॉट्सअप वरती मेसेज करू शकता, पर्सनली मेसेज करा मला नंबर वरती की हा वर्कशॉप तुम्हाला कसा वाटला, डिटेल मध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता. नक्कीच तुमचे जे अभिप्राय आहेत ते मी माझ्या वेबसाईट वरती लावायला वापरेल, कारण जेणेकरून लोकांनाही या नवीन पद्धतीवरती माहिती व्हावं, त्यांची इच्छा व्हावी. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आपल्यासाठी काम करतं की चांगल्या गोष्टी करते, आपल्याला वळवतं, तर या उद्देशाने लोकांचं जे इच्छा आहे की गोष्ट शिकण्याची किंवा जाणून घेण्याची, त्यासाठी लोकांना याचून मदत आणि प्रेरणा मिळेल, त्यासाठी आपण तुमचे जे काही अभिप्राय आहेत ते आपल्या जे काही वेबसाईट आहे त्यावरती आपण लावू शकतो. त्या उद्देशाने तुमचे जे काही, तुम्हाला हा वर्कशॉप कसा वाटला हे तुम्ही त्यामध्ये पाठवू शकता. सर्वांचे आभार जॉईन झाल्याबद्दल. थँक्यू. आणि आपण हा वर्कशॉप क्लोज करत आहोत. थँक्यू.